सर्वांना शुभ संध्याकाळ. आज गुरु पौर्णिमा हे औचित्य आणि त्याच निमित्तानं मयूर कुंजमधला हा 3 महिन्यातला चौथ्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या निमित्तानं मी या व्यासपीठावर सर्वप्रथम माननीय प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख सर यांना व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं ही विनंती करते. त्याचबरोबर माननीय गझलकार डॉक्टर गणेश गायकवाड सर यांनाही मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. आणि याच बरोबर वन्य छायाचित्रकार डॉक्टर माननीय गजेंद्र निकम सर यांनाही मी व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करते. आपण या सर्वांचं स्वागत करूयात. नाधो महानो व शिष्य डॉक्टर सदानंद देशमुख यांच्या साहित्य निर्मितीच्या प्रवासात गवसलेली रानधून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानिमित्त आज गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून खर तर प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख सर यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित गझलकार माननीय डॉक्टर गणेश गायकवाड सर आणि आपले डॉक्टर गजेंद्र निकम सर स्थानापन्न झालेले आहेत. एकदा पुन्हा सांगेल जोरदार टाळ्यांनी आपण या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं स्वागत करूया. आणि यानंतर आपण स्वागत समारंभाकडे वळूयात. प्राध्यापक डॉक्टर बारुमास्तर माननीय सदानंद देशमुख सर यांचं स्वागत करण्यासाठी माझे गुरु शिवाजी विद्यालयाचे संगीत शिक्षक म्हणजे माननीय अरविंद टाकळकर सर यांना मी विनंती करेन की आपण सदानंद देशमुख सर यांचं गुलकंद देऊन स्वागत करावं. हा संपूर्ण डॉक्टरांचा कार्यक्रम असल्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेत गुलकंद या आगळ्या वेगळ्या संकल्पनेनं आपण त्यांचं स्वागत करूया. गणेश गायकवाड सर यांचं स्वागत करावं. खर तर गुरु शिष्यांचा हा कार्यक्रम, पण दातृत्व म्हणजे काय असतं ते गणेश गायकवाड सर यांच्याकडनं शिकावं. दिव्यसेवा प्रकल्पाला असलेल्या भरीव सहकार्यासोबतच वैद्यकीय क्षेत्र सांभाळताना तेवढ्याच सक्षमपणे सर जे गझल क्षेत्र सुद्धा आपण सांभाळतात हा आमच्या सारख्यांसाठी खूप मोठा आदर्श आहे. कारण एक गायत्री म्हणून बुलढाणेकर तुम्ही सगळेजण नेहमीच बघताय, पण वैद्यकीय क्षेत्रात असताना हे कसं जमतं किंवा हे असताना वैद्यकीय क्षेत्र हॉस्पिटल चालवेल की नाही किंवा चालवणार तर कसं चालवणार, हे असे प्रश्न जेव्हा समोर येतात तेव्हा सर तुमच्यासारख्या आदर्श गुरूंच्या नावं आमच्या पाठीवर अप्रत्यक्षरित्या थाप देऊन जातात आणि आम्हाला पुढे जा म्हणत त्या रस्त्याने मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन करत जातात. आणि त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रातलं तेवढ्याच ताकदीचं दुसरं नाव ते म्हणजे माननीय डॉक्टर गजेंद्र निकम सर की जे मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. तुम्ही सरांना काही सांगा सर आनंदाने सकारात्मकतेनं हो म्हणत पुढे जातात आणि ती सकारात्मकता सर आमच्या सारख्यांसाठी खरंच खूप खूप मोठा एक आशीर्वाद म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते घेऊन आम्ही पुढे जातोय आणि त्यासाठी डॉक्टर गजेंद्र निकम सर यांचं स्वागत करण्यासाठी मी प्राध्यापक रवी किरण मोरे सर यांना विनंती करेल की आपण गुलकंद देऊन सरांचं स्वागत करावं. खर तर जोडीनं गोडीनं आवडीने प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन करणार ते म्हणजे डॉक्टर गजेंद्र निकम सर आणि वैशाली निकम मॅडम. खरोखर पण एक कोहिनूर हिरा आहात की ज्याच्यामुळे बुलढाण्यातली साहित्य संस्कृती या रांधून सारख्या नवनवीन कार्यक्रमातून पुढे जोपासल्या जाईल. आणि यानंतर मी माननीय डॉक्टर वैशाली निकम मॅडम यांना विनंती करेल की आजचे गुरु ते म्हणजे नाधो महाडो सर यांना बुलढाण्यात आणण्यासाठी सदानंद देशमुख सरांकडे ते वारंवार येऊन गेल्यापूर्वी त्यावेळेस आम्ही फार प्रयत्न केले
पण सरांची तब्येत खराब असल्यामुळे तो मोठा कार्यक्रम होऊ शकला नाही आणि त्यांना आम्ही बुलढाण्यात आणू शकलो नाही हे आमच्यासाठी नक्कीच आयुष्यभर लक्षात राहील. आणि त्याच निमित्तानं या सगळ्यांनी मिळून घेतलेला हा कार्यक्रम तो म्हणजे रानधून. खर तर कवितेचं नाव आणि कार्यक्रमाचं नाव हे दोन्ही तेवढंच सुंदर आहे आणि तेवढंच ताकदवान आहे. यानंतर मी विनंती करेन वैशाली निकम मॅडम यांना. गुरुपौर्णिमेनिमित्त व्यासपीठावरील आदरणीय सर्व व प्रेक्षकांमधील सर्वांना वंदन. काही महिन्यांपूर्वी म्हणजे 1.5 वर्षापूर्वी आदरणीय सदानंद देशमुख सरांसोबत नादो महानोर यांची भेट घेण्याचा योग आला. तर त्यावेळी महानोरांच्या पुस्तकांचं एक पुस्तकांची नावं घेऊन सरांविषयी काही लिहिण्याचा योग आला होता. तर तेच आज महानोरांविषयी जी महानोरांची ओळख म्हणून वाचण्याचा प्रयत्न करते. रानकवी पद्मश्री नादो महानोर. जणू घनदाट वटवृक्ष पळसखेडच्या रानातला. जणू घनदाट वटवृक्ष पळसखेडच्या रानमातीत घट्ट मुळे रोवून उभा. परी संवेदनशीलतेच्या जागृत पारंब्या. संवेदनशीलतेच्या जागृत पारंब्या कुतूहलाने न्याहाळती साऱ्या जगा. टिपलेल्या प्रत्येक घटनेची भावनेची होतात गाणी. टिपलेल्या प्रत्येक घटनेची भावनेची होतात गाणी. उमटतात कवितात पानोपानी. कधी असतात त्या रानातल्या कविता. कधी असतात त्या रानातल्या कविता तर कधी असते शिवरायांची गाथा. प्रार्थना दयाघनाची करताना. प्रार्थना दयाघनाची करताना सांगतात जगाला प्रेम अर्पावे. गंगा वाहू दे निर्मळ सांगत उडती पक्ष्यांचे लक्ष थवे. साऱ्यांना भावते अजिंठा. साऱ्यांना भावते अजिंठा अन गुढ असलेल्या तिची कहाणी. विश्वाला साथ घालती पळसखेडची गाणी. झाली किती पडझड. झाली किती पडझड तरी वटवृक्ष उभा मातीत घट्ट मुळे रोवून. निसर्गाची वही आणि कवितेची पाने घेऊन. निसर्ग साहित्याची घनदाट देत छाया. निसर्ग साहित्याची घनदाट देत छाया. जणू निसर्गात अवतरला भूवरी. मनुष्याची देऊन काया. मनुष्याची देऊन काया. धन्यवाद. मी काही मल्टी टॅलेंटेड कोणाला म्हणत नाही आणि तेवढ्याच सकारात्मकतेनं खरोखर ही दोन्ही जोडी म्हणजे बुलढाण्यातला कोहिनूर हिरा हे नक्कीच आहे. आणि याचबरोबर आम्हा सर्वांना एक आकार देणारे आणि एक दिशादर्शक ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख सर. आम्ही सर्वच जण त्यांना लाडाने बापू म्हणतो. जरी हा कार्यक्रम असला तरी हा एक कौटुंबिक सोहळा म्हणायला हरकत नाही. आणि खरोखर बापू म्हटलं की मग आठवतं ते म्हणजे बारोमास्तर. बारोमास हे नाटक, बारोमास ही कादंबरी, पण बापू म्हणजेच डॉक्टर सदानंद देशमुख हे बारोमास पुरते मर्यादित नाहीत. त्याही पुढे जाऊन तहान आणि सारी मेरा या कादंबऱ्या लिहून थांबले नाहीत. तर हुएल घास बांभूळ गावा रंगडा उठावण त्याचबरोबर जमीन जुमला यांसारखे अनेक कथासंग्रह लिहिले. तेवढ्यावरही थांबले नाही तर गाव कळ आणि बळ देऊन भुईचे हे कविता संग्रह लिहिले. कविता संग्रही लिहून न थांबता भुईरिंगी सारखा ललिता लेख सुद्धा बापूंनी लिहिला. आणि फार मोठा अभिमान वाटतो की हे प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख ते आहेत आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील आंबापूर या छोट्याशा खेडेगावातून आलेले. आणि हे एवढे सगळे पुस्तकं एवढ्या सगळ्या कादंबऱ्या ललित लेख आहेत ते म्हणजे आपल्या बापूंचे प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख यांचे. आणि मग हे लिखाण सुरू असताना हे लिखाण करत असताना मला असं वाटतं सर्वप्रथम आला तो म्हणजे बारोमास या कादंबरीला सगळ्यात मोठा भारत सरकारचा साहित्य अकॅडमी पुरस्कार आणि त्याचबरोबर राज्य शासनाचा राज्य पुरस्कार, पद्मश्री विखे पाटील पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा पु ल देशपांडे पुरस्कार, तर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचा पुरस्कार आणि याचबरोबर सारी मेरा या कादंबरीला राज्य शासनाचा आलेला हाना आपटे पुरस्कार. हे सर्व पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक बुलढाणा जिल्ह्याचा मानाचा तुरा मानला आणि ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख सर यांच्यामुळे. पण इतवरही न थांबता एवढे सगळे पुरस्कार मिळाले असे मला वाटते मी फार काही कमी सांगितले असतील. हे शेकड्यांमध्ये हजारांमध्ये असतील तरी देखील इथपर्यंतही यांचं साहित्य न थांबता पुढे जाऊन यांच्या या सर्व कादंबऱ्या आणि यांचे ललित लेख
पीएचडीच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांचा समावेश आहे हा खरा मानाचा तुरा होता. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यासहित इतर राज्यांमध्ये सुद्धा बीए एमएच्या अभ्यासक्रमासहित पीएचडी पर्यंत यांच्या साहित्यावर अभ्यास होतोय. ही अभिमान हा शब्द सुद्धा कमी पडेल एवढी मोठी अभिमानाची बाब आहे. त्यानंतर सदानंद देशमुख सर यांच्या कादंबऱ्यावर आकलन हे डॉक्टर लक्ष्मीकांत येरवडे यांनी केलंय आणि ते करतायत ही सुद्धा तेवढीच आवर्जून सांगावीशी वाटणारी गोष्ट. आणि बारोमास या कादंबरीचे जवळपास 12 ते 18 भाषांमध्ये झालेले अनुवाद, त्यावर येणारं नाटक आणि त्यावर आलेला चित्रपट हे तर खरोखर महाराष्ट्रासाठी भूषणव आहे. बारोमास मध्ये न थांबता पुढे जाऊन तहान नाटक आलं. तहान नाटक आणि बारोमास नाटकाचा प्रयोग बुलढाणा नगरीत होऊन आता तहान नाटक यावर चित्रपट सुरू आहे. तहान कादंबरी यावर चित्रपट सुरू आहे आणि तो तुम्ही आम्ही लवकरच बघूयात. ही गुरु पौर्णिमेच्या वेळी नक्कीच आपण त्याची सर्वजण येऊन वाट बघूयात. केवळ प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख सर म्हणजे बारोमास पुरता मर्यादित नसून अनेक कादंबऱ्या लेखन आणि पीएचडी पर्यंतच्या अभ्यासापर्यंत पोहोचवलेलं हे साहित्याची उंची ही खरोखरच सर तुम्हाला आणि तुमच्या या साहित्याला आमचा मनापासून सलाम. आम्ही सर्वजण तुमच्या समोर या निमित्तानं नतमस्तक आहोत आणि खरोखर आपल्या सर्वांसाठी एकदा सरांसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. बुलढाणा जिल्ह्याचा महाराष्ट्राचा मानाचा तुरा, अनेक पुरस्कार, अनेक कादंबऱ्या, अनेक लेखन, चित्रपट आणि नाटक हे सर्व सर आम्हाला बघायला मिळालं ते केवळ आणि केवळ प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख सर यांच्यामुळे. आणि त्याचसाठी घेतलेला हा आजचा कार्यक्रम तो म्हणजे रानधून. आणि आता याचे पुढील सूत्र मी माननीय डॉक्टर गजेंद्र निकम सर यांच्याकडे सोपवते. माझ्या सर्व गुरुंना माझा विनम्र नमस्कार. आणि आज आपण या ठिकाणी रानधून या गुरु शिष्याच्या जोडीवर एक आगळावेगळा कार्यक्रमासाठी उपस्थित झालात त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वप्रथम मी बापूंना असं विचारू इच्छितो की नादो मानोर सरांना मानसपुत्र मानायचे. म्हणजे आम्ही जेव्हा पळस खेळायला गेलो होतो तेव्हा सर्वात पहिला शब्द जो नादो मानोरांच्या तोंडातून मी ऐकला होता, अरे सदानंद ये जवळ बै, शिक्क्या दूर कशाला बसला. जेव्हा कुणीतरी बापू इतका मोठा व्यक्ती बापूंसारख्या व्यक्तीला सदानंद म्हणून बोलवतो त्यावेळेस मी अचंबित पडलो आणि सरांच्या कानात जाऊन मी विचारलं सर हे असं का. तर सरांनी मला त्यावेळेस म्हटलं की नादो मानोर हे मला मानसपुत्र मानतात. आणि खरं सांगायचं म्हटलं तर सरांच्या पीएचडीचे गुरु सुद्धा नादो मानोर सरच होते. तर त्यामुळे मी सरांना असं विचारू इच्छितो की ही जी वाङ्मयीन गुरु शिष्याची जोडी आहे तर त्याबद्दल सर तुम्ही नादो मानोर सरांना वाङ्मयीन गुरु म्हणून कसे पाहता त्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल. सुरुवातीला गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आवाज येतो का? ज्या गुरु पौर्णिमेच्या पर्वावर डॉक्टर गजेंद्र निकम आणि डॉक्टर वैशालीताई निकम आणि आमचे बंधू गायकवाड साहेब यांनी हा एक वेगळा कार्यक्रम घडून आणायचं ठरवलेलं होतं त्यानिमित्तानं आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत. की गुरु पौर्णिमा म्हटल्यानंतर कुठंतरी गुरु शिष्याच्या नात्याच्या विषयी मंथन व्हावं हा एक त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपण सर्व मित्रवर्य या कार्यक्रमाचं सुंदर अशा प्रकारचं संचालन करणारी आमची कन्या गायत्री व्यासपीठावर उपस्थित असणारे मुलाखत घेणारे डॉक्टर निकम साहेब गायकवाड साहेब आणि आपण सर्व. तर पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला की हे आपले गुरु आहेत असा शोध तुम्हाला कसा काय लागला किंवा कसं वाटलं, तर ही एक पूर्वपीठिका आहे. म्हणजे हे जर लिहायचं झालं तर याच्यावर खरोखर महानोरांचे आणि माझे संबंध एक मोठा ग्रंथच तयार होईल एवढा हा इतिहास.
आहे एवढे त्या आठवणी आहेत, दीर्घकाळच्या आठवणी आहेत. दीर्घकाळच्या म्हणजे विद्यार्थी दशेतच आपल्यावर आपल्याला शिकवणारे गुरु असतात, परंतु त्या गुरूंच्या सोबत महानोरांनी मला काही वेगळ्या गोष्टी दिल्या. तर महत्वाचं असं की नव्या वर्गाला असताना मराठीच्या पुस्तकात त्यांची एक कविता आम्हाला अभ्यासाला होती, या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे, कोण ती पुण्याची ती फळाला धुंदळ्याला चांदेने लकडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे, पाहता ऋतुगंध कांती चांदलेले पाखरांची खेळ मी मांडून गावे. आणि शेवटचं गडव खूप महत्वाचं होतं, ते मला लागू पडणार होत. गुंतलेले प्राण या रानात माझे, गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे, मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्द गंधे तुम्हाला बाहूच घ्यावे. फार फार. आता हे कविता वाचल्यानंतर आम्हाला आमच्या शिक्षकांनी वगैरे शिकवली, त्याचा अर्थ सांगितला समजावून, खरं म्हणजे एक सृजन प्रक्रियेशी निगडीत कविता आहे आणि एक शेतकरी कविता लिहितोय. खरं म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की लोकसाहित्याची किंवा एकूण साहित्याची जी परंपरा आहे तर ही मातीमधून झालेली आहे, शेतीमधून झालेली आहे. स्त्रियांनी शेतावर कामं करत असताना अनेक लोकगीतं तयार केलेली आहेत. तर हे मातीतलं सृजन आणि मनातलं सृजन अशा दोन्ही गोष्टी आपल्याला या कवितेत दिसून येतात की गुंतलेले प्राण या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीच माझे. इथं आपल्याला लक्षात येते की हा शेतकरी झोपडीत राहतो, तो गरीब आहे, त्याची अवस्था त्याचं दारिद्र्य आहे, झोपडीशिवाय त्याला पर्याय नाही, परंतु तरी सुद्धा तो शब्द गंधेला म्हणजे कवितेला आपल्या स्वतःच्या भाऊत घ्यायची अशी इच्छा व्यक्त करतो. आणि मग इथं माझं महानोरांशी पहिलं नातं जुळलं, कारण मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातला म्हणजे त्यावेळेस विद्यार्थीच होतो, परंतु सगळी कामं आम्हाला घरची करावं लागायची. शेतकऱ्यांना गाई गुरांना नेऊन घालणं, पात्र आणायला जाणं, अडी अडचणीच्या काळात दौऱ्यावर जाणं, निदायला जाणं, आणि त्याच्यामुळं शेतीशी खूप जवळून, अगदी शाळा नसेल त्यावेळेस शेती, शाळा असेल तोपर्यंत शाळा. आणि म्हणून मग हे वाचत असताना म्हटलं की अरे हे तर आपलं भावविश्व आहे आणि हे कवितेमध्ये व्यक्त होऊ शकतं, अभ्यासक्रमात होऊ शकतं. इथं महानोरांची माझी पहिली नाळ जुळली आणि एक प्रकारे मी म्हणजे त्या बालवयामध्ये त्यांना गुरुच मानलं आणि तेव्हापासूनच ही गुरु परंपरेची ही पाळंमुळं आपल्याला त्या अभ्यासक्रमातल्या कवितेत दिसते. त्यानंतर पुढे शिकत असताना पुन्हा 11वीला गेल्यानंतर पुन्हा त्यांची एक कविता अभ्यासात होती, त्यात खेड्याचं वर्णन केलं होतं. शेजा खेडं आपल्या डोळ्या पुढे आणायचं, पाजण वाट आहे, पाजण वाटे दोन बाया माणसं गावाकडे परतत येत आहेत, अतिशय सुंदर असं शब्दचित्र मानोरांनी लेखाटलेलं आहे. ती कविता 11वीला अभ्यासाला आली की सांगावताना वाऱ्याच्या गंधगर्भ लयीनं आकाश कसं ओसंबून येत, सांगवताना वाऱ्याच्या गंधगर्भ लयीनं आकाश कसं ओसंबून येत, झाडांच्या पानापानातून सोन्याचं अस्तू सांगत. सांजवताना सांजवताना गाव कोसाच्या उद्ध्वस्त देवळाचेही दिवे लागतात, सांजवताना गाव कोसाच्या उद्ध्वस्त देवळाचेही दिवे लागतात, शेतावरून परतणाऱ्या गुरावासरांनी वाट्या कशा गजबजून जातात. दूर दूर दाटतात दूर, दूर दूर दाटतात दूर, पाखरांचे थवे किलबिलत असतात, तशाच किलबिलत जाणाऱ्या बायका स्वप्नाची धुम्र कवटाळून बहरून जातात पाखरांसारख्या सांजावताना. म्हणजे अतिशय कमी शब्दात फार मोठा आशय उभा करणं किंवा एक शब्दचित्र उभं करणं हे महानोरांच्या कवितेची शैली आहे. ही कविता आता झाली आणि त्याच्यानंतर पुन्हा 12वीत अजिंठा लेण्यावरची कविता त्यांनी लिहिलेली आहे. रवींद्र भवनना माहित असं साळवी सरांना की अजिंठा लेण्याचं त्यांनी त्या बुद्धांचं आश्चर्य वगैरे त्यांच्या चेहऱ्यावरचं आणि हे सगळं सगळं तपशील, पण ती दीर्घ कविता आहे थोडी, त्यातल्या दोनच ओळी मी सांगतो, चार ओळी. की पानात छंद धुमसतात झाडे जिंगून जातात, पानात छंद धुमसतात झाडे जिंगून जातात, पिवळ्या बांबूच्या गीत गंगेत पक्षी बुडून जातात. म्हणजे
इतकं सुंदर ते चित्र आणि शेवटच्या ओळी सांगतो त्या त्यांनी त्या सगळ्या कविता वर्णन केली, 14 ओळींची कविता आहे. पण कवितेचं त्या अजिंठ्या लेण्याचं, गौतम बुद्धांच्या त्या मूर्तींचं, त्या चित्रशिल्पांचं हे सगळं वर्णन करून करून ते इतकं सुंदर वर्णन केलेलं की सर्वांनी ती कविता जरूर वाचावी. शेवटी ते म्हणतात की पानात छंद तुंबसतात, झाडे जिंकून जातात, अनंत वलयांच्या साय चित्रात शब्द गुंडे पडतात. म्हणजे शब्द सुद्धा लहान पडतात सगळं वर्णन करायला. तर हे सगळं विद्यार्थी तसे संस्कार झाले आणि मग त्यांचा अनुभव विश्व हे मला माझ्या इतकं जवळचं वाटलं की मी त्यांना गुरु मान. फार सुंदर सर, फार सुंदर. प्रतीक हो, सरांनी आणि निकम मॅडमनी गुरुपूर्णची फार सुंदर भेट सगळ्यांना दिलेली आपल्याला ही सरांची मुलाखत घेऊन. मला एक शेर आठवतो सर, सबके छोटे से तराशे में नहीं आएंगे, सबके छोटे से तराशे में नहीं आएंगे, गम इतने ज्यादा है लिफाफे में नहीं आएंगे, सबके छोटे से तराशे में नहीं आएंगे, गम इतने ज्यादा है लिफाफे में नहीं आएंगे, और मुख्तसर वक्त में ये बात नहीं हो सकती, हम और किसी दिलासे में नहीं आएंगे. बोलवण्याचा हा फायदा आहे आपल्याला. आणि सरांची मुलाखत की सुरुवात ऐकताना मला एक जाणवलं की नाथो एक गीतकार, एक कवी आणि सरांचा जो प्रवास आहे ललित लेखक, कथाकार, कादंबरीकार, तर मला असा प्रश्न पडतो की आपल्या गुरूंनी वेगळी वाट जोपासली आणि आपण वेगळी वाट जोपासली, तर हे सांगड कशी घडली की मग गुरूंचा प्रभाव आपण या कवितेच्या माध्यमातून येतात कथेतून कसा आणला इकडे आपल्या इकडे, हा एक प्रश्न मला पडतो. बरोबर आहे. तर त्याचं पुढचं आणखीन टप्पा मग या कविता वाचल्यानंतर मी एवढा वेळा होऊन गेलो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मला वाचनाची खूप आवड होती. अगदी 7व्या वर्गापासून मी इतके वर्गस्थ पुस्तकं वाच अण्णाभाऊ साठे पूर्ण वाचले होते, शंकरराव खरात, शंकर पाटील, आनंद यादव, हे वाचन झालेलं होतं. फार मोठं वाचलेलं होतं म्हणजे अगदी गुलशन नंदा, रानू यांचे जे पॉकेट बुक असायचे ते सुद्धा, सुहास शिरवळकर, चंद्रकांत काकोडकर, जे मिळेल ते वाचन काढायचं. तो साधारणतः 75 पुढचा काळ होता. तो 75 कारण 76 मी मॅट्रिक झालो आणि त्याच्यानंतर 11वी 12वीला वगैरे. तर मग पण मात्र माझे नाव जुळून राहिले, आपलं जे अनुभव आहेत जे आपल्याला साहित्यात दिसतात ते आपले आहेत. म्हणून आनंद यादवांचं काही साहित्य मला माझं वाटलं, अण्णाभाऊ साठेंचं वाटलं, शंकर पाटलांचं, मानवरांचं तर खूपच आपलं वाटलं. कारण ते शेतराने मी ते सगळे पाहत होतो आणि त्याच्यामुळे मग मी त्या अवस्थेत 12वीला शिवाजी कॉलेजला शिकत होतो. तर त्यांच्याशी पत्रव्यवहार केला, म्हटलं मला तुम्हाला भेटायला यायचं वगैरे. त्यावेळेस ते शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलं होतं. मग त्यांना मी भेटायला गेलो आणि तिथं भेटल्यानंतर ते शेर दीर इतकं आम्हाला आवडलं. निकम साहेबांनी, मॅडमनी पाहिलेले, रवींद्र साळे आणि आम्ही सुद्धा बरेच वेळा गेलेलो आहोत. म्हटलं मला इथं तर आता शेतावर तुमच्या, कारण त्या कवितेने एवढं वेळ गेलं होतं, रानातल्या कविता संग्रह वाचत असताना इतका वेळ गेलो होते त्यांनी की हा कवी म्हणजे आपण आणि शेत म्हणजे आपण आणि एवढं म्हणजे सपाटून जाण्याचे म्हणतो ना आपण एखाद्या विषयानं तसं होत. तर त्यांनी या कविता वाचत असताना मग मलाही आपले अनुभव लिहावेसे वाटते आणि मग माझे अनुभव मी लिहिलेत. पहिली कथा लिहिली देवा घरचं मरण नावाची, बैलावरची पहिली कविता लिहिली, आईवर लिहिली. एक शेतातल्या भरात येता आंबा मोहर सुगंध वले राग झुले अशा अर्थाची अशा शब्दाची एक कविता पूर्ण म्हणत नाही मी, पण भरात येता आंबा मोहर सुगंध वले राग झुले म्हणजे महानवरांचं वळण होतं. ते तशा माझ्या कविता मी लिहित गेलो आणि महत्वाचं म्हणजे त्या रविवारच्या तरुण भारतच्या लोकमतच्या पूर्णतेने छापून यायला लागल्या होत्या. आणि मग ते जरी कवी असले तरी एका कवितेमध्ये मोठी कथा सांगायची त्यांची शैली वेगळी आहे, अतिशय ताकदीची आहे. तो प्रभाव माझ्यावर झाला आणि मग त्यांनी जरी ते कवितेत लिहिलं तरी मी ते कथेतून माझ्या अनुभव मांडायला लागलो आणि मी कथा करतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे सरांचं असं झालं की नादो मानोर हे कवितेतून व्यक्त होत होते तर सर आपले लेखनातून व्यक्त होत होते. आणि या आपल्या आतापर्यंतच्या बोलण्यातून आपल्याला असं निष्कर्ष पोहोचला की वयाच्या 16व्या वर्षी लोक कुठल्या प्रेमात पडतात आणि वयाच्या 16व्या वर्षी सर रान कवितांच्या प्रेमात पडलेले आहेत. नादो मानोर हे झाले तुमचे वाङ्मयीन, पण तुमचा वाङ्मयीन प्रवास हा फार मोठा आहे. या व्यतिरिक्त सुद्धा या वाटचालीमध्ये
तुम्हाला असं काय वाटतं की बाबा आम्ही तुमच्यासोबत रंगनाथ पठारे सरांना सुद्धा भेटलो तर त्यावेळेस कुठेतरी आम्हाला ते सुद्धा तुमचे वाङ्मयीन गुरुच वाटत होते, तर असे कुठल्या कुठल्या व्यक्ती आहेत की ज्या तुम्हाला तुमच्या या वाङ्मयीन वाटचालीसाठी गुरु म्हणून वाटतात आणि त्यांच्या कुठल्या कुठल्या कथा म्हणात कविता म्हणात या तुम्हाला प्रेरणादायी वाटतात ते आम्ही ऐकू इच्छितो. सगळं करावं लागायचं कुत्रे मांजरांचं, ते सुद्धा मला गुरु काही वाटायचं, त्यांच्या साहित्याने मी प्रभावित झालो होतो. दया पवारांचं बोलवतो त्या काळात, त्यावेळेस एक स्त्री नावाचं शब्दश्री नावाचं माझी साप्ताहिक येत होत, त्यात क्रमशः दर आठवड्याला ते प्रकरण छापून यायचे, ते वाचून त्याने मी प्रभावित झालो होतो. नंतर शंकर पाटलांच्या कथा, पण हे आपण बघा मध्ये राहणारा आपण आपला पुढच्या बाहेर कधी पडलो नाही, जास्तीत जास्त गेलो तर जायचं कुठं खामगावला, मानता उत्सव मोठा खामगावला जायला भेटलं म्हणजे खोश. ते त्या बैलगाडीचे पोते असायचे, मुगाचे पोते, याचे पोते बाजारात विकायचे वगैरे होत्या की नाही मला माहित नाही, पण ते हप्तन गाड्या होत्या, ते महबुबा वगैरे असे वेगळ्या प्रायव्हेट गाड्या होत्या, म्हणून काही प्रश्नच नव्हता कोणाशी बोलण्याचा. पण पहिल्यांदा मी गेलो महानोरांकडं, ते कॉलेज सोडलेलो होतं बारावी नंतर, म्हटलं पुढे काही शिकायचं नाही, सेवाची पद्धतच होती ते दहावी बारावी झाला की चालू होते जोराकडं जाय डवऱ्यावर तिकडं जाय वक्रावर जाय कामी येते आपल्या आई वडिलांचं म्हणणं. पण महानोरांनी मला तो संदेश दिला की त्यांनी त्या कविताही माझ्या पाहिल्यात आणि माझी कथा त्यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्र टाइमला छापून आलेली होती, म्हणजे बारावीत असताना महाराष्ट्रांच्या रविवार करुणीत माझी पहिली कथा छापून आली होती. ती कथा कशी पाठवली काय तो मोठा इतिहास आहे, तो काही सांगित नाही, कारण कसे कथा पाठवा हे माहीत नव्हतं, छोटे पाकिट असायचे पोस्टाचे, त्या रवी बाजूने लिहिली, त्यात ती कोंबली आणि त्या पत्त्यावर महाराष्ट्र टाइमच्या पाठवून दिली. वयाच्या 18व्या वर्षी 12वीत म्हणजे सध्याची पिढी ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, 4-5 ट्युशन असतात, आई वडील त्या ट्युशनच्या बाहेर उभे असतात की आपला पोरगा केव्हा बाहेर येईल, आणि एक्झामच्या वेळेस तर एक वेगळं चित्र आपल्याला दिसायला म्हणजे बघायला दिसतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे गावाकडील बालपण हे सरांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतं की आई वडिलांना 12वी मुलाची 12वीशी फारसं त्यावेळेस काही देणं घेणं नव्हतं, पण मुलं हे त्यांच्या भविष्याबद्दल बरेचसे सजग होते हे सदानंद देशमुख सरांच्या आतापर्यंतच्या बोलण्यातून आपल्याला दिसून पडतं. तुला चांगलं लिहायचं असेल तर किमान बीए तरी हो, बीए पर्यंत तरी शिक्षण घ्या, आणि तो त्यांनी दिलेला मला संदेश होता महानोरांनी दिलेला. इथून आमची गुरु परंपरा शिष्य पण काही असते की त्यांना विचारायचं, मोठमोठे पत्र पाठवायचं, हे करायचं, आणि त्यांनाही नवर वाटायचं की हे पोरगा या वयात, कारण मी जो रानातल्या कविता संग्रह पोस्टात मनी ऑर्डर पाठवून पॉप्युलर प्रकाशनाकडून गोरावून घेतला होता आणि त्याचं पारायणच करायचं, तो उशाशील असायचा माझ्या, त्यांच्या सगळ्या कविता पाठ आहेत माझ्या. तर ते ऐकल्यानंतर ते झपाटलं पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही शिक्षण घे तू पुढे बी ए कर, आणि मग नंतर ते वैचारिक वाचण्यात येतं, समीक्षणात्मक वाचण्यात येतं, आपला अनुभव इशू वाढतं, कसं थोडं पण चांगलं लिहिण्याकडे थोडं कमी लिहिलं चालेल पण शिक्षणाकडे लक्ष दे, आणि इथून ती परंपरा सुरू झाली आणि मग तो आम्हाला लढाच लागला. मग त्यांना जसं तो त्यांनी एका कवितेत सांगितलेलं आहे की या शेताने लळा लाविला असा असा की फक्त दुःखाला परत पराशी असलो रडलो, आता तर हा जीवाचा ओघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झाला. सुंदर कविता आहे. तुम्ही जर प्रश्न विचारला आधी तर त्याचं उत्तरही यात आहे, कथेकडे कशा वळत ही कथाच आहे. चार ओळीत इतका मोठा आशय सांगितलेला आहे की ह्या एका शेतकऱ्याचं असतं, शेतकऱ्याचं प्रेम त्याच्या शेतीवर कोणत्या योग्य शब्दात व्यक्त करावं हे महानोर सांगतात की ह्या शेताने लळा लाविला असा असा की सुखदुःखाला परत पराशी असलो रडलो. मित्राचं काम नाही कोणाचं नाही, शेतच शेतीच असणं. या शेताने लळा लाविला असा असा की सुख दुःखाला परस्पराशी असलो रडलो, आता तर हा जीवाचा अवघा असा जखडला. जखडला शब्द पहा किती मोठा आशय सांगतो, जखडला म्हणजे कितीतरी त्यात आशय सांगितलेला आहे. समीक्षेच्या अंगाने गेलं तर खूप वेगळं बोलतंय. आता तर हा जीवाचा अवघा असा जखडला मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द झालो. हे शेतकऱ्याची कथाच नाही तर काय, जीवनच आहे त्याचं पूर्ण जीवन चार ओळीत. तसंच मला माझ्या शेतानं जखडून, आमचं शेत खूप सुंदर आहे, म्हणजे आमडापूरला 60 एकर जमीन होती त्यावेळेस, म्हणजे आणि गावाच्या शेजारी 22 एकराचा मळा आहे, म्हणजे मळा म्हटल्यापेक्षा ओली ती गहू
बारो मास मधला कल्याणीचा मळा म्हणजे आमडापूरचा. तुम्ही जर आमडापूरला गेलात, देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूने जो नाला जातो त्या नाल्याच्या काठावर अण्णासाहेब देशमुखांची शेती, आमची शेती, आमचे भाऊकींचे सगळे वल्लभराव देशमुख त्यांची शेती. त्या शेताला मी सोडतच नव्हतो. मग म्हणजे घरी काम होते, घरी माणसं वगैरे कामावर होते, माणसं असायची, दोन तीन सहा बैल होते, पण मी पूर्ण गुरफटून गेलो होतो त्यात. हा आणि घरातले आणि गावातले म्हणायचे की हा पक्का आता धोडक्या झालेला आहे, त्याला काही करमत नाही. हे ते जखडून टाकणं तिथं झालं. पण मग कोणत्याही विषयाशी असं जखडून गेल्यानंतरच त्यात आपल्याला यश मिळतं. शेतकरी जर शेतीला जखडून राहील तर त्याची शेती यशस्वी होईल. लेखक जर त्याच्या अनुभव विश्वाला, त्याच्या लेखनाला जखडून राहील तर त्याच्याकडून कोणत्याही सगळ्या क्षेत्रासाठी लागू पडतंय. हा अनुभव त्यांच्या त्या कवितेनं दिला आणि मग मी शिक्षणातही जखडून घेतलं आणि इतकं अभ्यास केला की म्हणजे शेतावरचे काम मग कोणत्या वाट्यावर घ्यायचं मी की गव्हाला पाणी द्यायचं. परीक्षेचा काळ असायचा तो जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे साधारणतः परीक्षा असायच्या. मग त्या चार पाच एकरात गहू पेरलेला असायचा तर गव्हाला असे पान तयार करायचेत की वरम दोन्ही बाजूनं आपल्याच हातानं वरम तयार करायचेत आणि पाणी पहिलं पाणी इतकं सुंदर नाकानं फरून काढून द्या. सदानंद बापू एक साहित्य अकादमी लेवलचे लेखक झालेत आणि मी शेतात जाऊन त्या शेतीच्या भीतीपोटी म्हटलं आपल्याला आयुष्यात कधी शेतीत जायचं नाही म्हणून मी थोडा शिल्लक अभ्यास केला आणि आज डॉक्टर झालो. म्हणजे प्रत्येकाचे एक वेगवेगळे अनुभव असतात शेतीप्रतीचे. त्यातलं म्हणजे त्यातून आपण कोणी काय घ्यावं तर बापूंनी शेतीवरचं प्रेम घेतलं, मी शेतीवरची भीती घेतली. बरोबर आहे. पण ते शेतात काम करताना मग काय झालं तिथेच अभ्यास करायचो. मग माझं चिखलीच्या कॉलेजला होतो तर शेतावर काम करून मी फटला असं झालो आणि अमरावती एमएला मी अमरावती विद्यापीठातून त्या काळात म्हणजे एकदा एकटाच फर्स्ट क्लास होतो. 68% मार्क मिळाले होते त्या काळात. एवढे मार्क मिळणं म्हणजे खूप कठीण होतं आणि तुम्हाला मी अजूनही ते पेपर जपून ठेवले नाही रिझल्टचा. त्यात एकटाच मी फर्स्ट क्लास होतो आणि 68 बाकीचे सगळे. पण शेतीसोबत हेही आलं आणि मग माझ्याच लक्षात आलं हळूहळू शेतीचं जे दुखणं घरानं ते वय जसं वाढत गेलं आणि लग्न झालं होतं माझं त्या दरम्यानच्या काळात. लग्न झाल्यावर शिकलो मी विशेष मजा. म्हणजे लग्न झाल्यावर सरांना खरोखर शेतीची भीती वाटायला लागली. बायको सांगायची की यार इथून सटका लवकर काय पडेल इथं. कारण घरगुती शेवटी भावकी जी चालू होते ना आणि घराघरातले प्रश्न मी त्या दरम्यानच्या काळात ओळखलं आणि तिथून मी सरकलो. पण सरकतानाही शेतीशीच जोडून राहा म्हणून चांगल्या गावात मला नोकऱ्या मिळत होती त्यावेळेस बुलढाण्याला मिळत होत्या. शिवाजी हायस्कूल मध्ये वगैरे मी इंटरव्ह्यू देऊन. पण नाही चाले फळ आपल्याला घेतात ना वावरात जाता येत आहे अपडाऊन करता येईल आणि संध्याकाळी वावरात जाता येईल सकाळी वावरात जाता येईल सुट्टीत म्हणून मी तसा जोडून राहिलो. पण तेव्हा मी ओळखलं की आपल्याला जर शेती मातीतलं दुखणं लिहायचं असेल तर कोणताही शेतकरी महानुरांनी एकदा गप्पात मला तेही सांगितलं होतं तुला चांगला लेखक व्हायचा असेल तर शेतीत नको राहू. इथं पुरुषदन मिळत नाही म्हणे काय लिहायला. मीच तर म्हणजे झोपडीत पुढे सांगतो ते कधी सांगतो झोपड्यात बसतो कसा तरी लिहितो घरचे शिव्या आसरतात बाप शिव्या आसरला आसरत होता ते घेतल्यामुळे मग म्हटलं शिक्षकाची नोकरी आणि मग ते सगळं प्रवास घडत. तर असं होतं की कुठलंही चांगलं वाङ्मय वेदनेतून निर्माण होतं. तर मला असं वाटतं की तुमचं जे शेतकऱ्यांसोबत जोडलेले नाळ आहे तर मला एका एक शेर आठवतो माझा की इस दुनिया के खाबो की हम क्यों रखवाली करते हैं. इस दुनिया के खाबो की हम क्यों रखवाली करते हैं एक गजल की खातिर सारी रात काली करते हैं. तुमचा असा अनुभव आहे का तुमच्या वेदना संवेदना विरह याचा तुम्ही गजल कथेमध्ये कादंबरीत कसा वापर केला असं जाणून घ्यायचं आम्हाला. अगदी बरोबर. अस्सल माझं तर मत मतच ते आहे की अस्सल साहित्याची निर्मितीच वेदनेतून होते. त्याच्यासाठी रामायण आपल्याला उदाहरण जास्त सांगते की वाल्मिकीला ज्यावेळेस ते गौज पक्षी दोन पती पत्नी विहार करत होते आणि त्याने बाण मारला आणि ते ना निषाद म्हणून वगैरे असं त्यांनी ते ओवी लिहिली त्यातून मग ते त्यांनी रामायण लिहिलं असं म्हटलं जातं.
कोणत्याही अस्सल साहित्याची निर्मिती वेदनेतूनच होते, कारण इतकं आपण भोगत असतो ते सगळं, कारण दरम्यानच्या काळात म्हणजे लग्न झालेलं होतं आणि शिक्षण चालू होतं, हे सगळ्या भानगडी होत्या. पण त्या काळात शेतीचा इतका अनुभव मी घेतला होता दरम्यानच्या काळात की कठीण आहे इथं राहणं, आणि मग ते सगळे अनुभव बारो मास मधून आले, तुम्ही सगळे ते पाहिले. तर पण हे सगळं करत असताना महत्वाचे जे संस्कार माझ्यावर झाले होते ते वारकरी संप्रदायाचे झालेले होते. आई महानुभाव पंथाची होती, वडील वारकरी होते, विठ्ठल मंदिरात ते दररोज संध्याकाळी दर्शनाला जायचे, मारुती मंदिरात जायचे, आणि तुकारामांच्या साहित्याचा आमचा दांडगा अभ्यास होता. म्हणून तुम्ही जर पहा किंवा सहांचा राघोजी शेवाळे असेल तो शेती मातीवर प्रेम करणार आहे, गुरांवर प्रेम करणार आहे, बारो मास मधला सुभानराव आहे तो वारकरी संप्रदायाचा आहे, तो ढोराला सुद्धा काळी मारताना घाबरतो. तर मग या शेतकरी कुटुंबात जे जे काही दुखणं त्यांच्या वाट्याला येत होतं ते सगळं मी अनुभवत होतो. उदाहरण दाखल एक उदाहरण सांगतो मी, त्याच्यावर मी आधी कविता लिहिली होती की शेतकरी एवढा शेतमाल काढतो पिकवतो पण त्याची विक्री त्याच्या हाती नाही, सुरुवातीपासूनच नाही, हे महात्मा फुलेंनी लिहून ठेवलेलं आहे शेतकऱ्याच्या आतूरमध्ये. तर एक कविता मी लिहिली होती माझ्याच अनुभवावर, किंवा सरकारनं त्यावेळेस हमी भाव जाहीर केलेला होता ज्वारीसाठी, आणि हमी भाव मिळाला म्हणजे शेतकरी सुखी होईल, पैसा हाती येईल असं ते वाटत होत. पण हमी भावातही त्याचं शोषण व्हायचं, त्या जीनातही शोषण व्हायचं. त्यावेळेस फेडरेशन असायचं, एक अधिकार होता, कापसाचा एक अधिकार होता. तर याच्यावेळेस मी एक कविता लिहिली होती की शेतकऱ्याचं किती शोषण होतं, निसर्ग तर करतोच, ज्यावेळेस पाऊस यायचा त्यावेळेस शेत नाही, त्यावेळेस पीक भराला असतं, सोहणी करायची असते, त्यावेळेस शिवण सगळं उद्ध्वस्त करून जातो. तर एक उदाहरणात असं कविता सांगितलं चालेल का ते, म्हणजे तुम्ही जे विचारला प्रश्न आहे दुःखातून साहित्याची निर्मिती होते, तर त्या शेतकऱ्याच्या भाषेतच मी ती लिहिलेलं आहे. कनवाळो सरकार देई आता हमी भाव, कनवाळो सरकार देई आता हमी भाव, ज्वारी खरेदी केदर तिथं घेतो आम्ही धाव. नेली जवारी इकाया सक्ती पोत्याची लावली, वाटत काट्याची पाहून काया धोरणी लागली. जेव्हा कंसावर दाने तेव्हा पाखर झोपती, इथं गोदामाच्या दारी गदे डुकर लुटत. अशा जागून काढल्या जागलीच्या इशारातील साहेब असं विचारलं काका करणार कधी. जवारी मोजून जेव्हा व्यापाऱ्यांचा हमी, बात काटा केला त्यानं भाव घेतला न हमी, साहेबाच पोत्या माग गेले 100 रुपये, नफा 100 रुपये, पोत्या माग तुम्ही काय. तेव्हाचे ते 78 काळात असे लुचती आम्हाले, असे लुचती आम्हाले, जसा वाघ हरणारे राबणारे माती तले, माती खाऊ खाऊ मेले, माती खाऊ खाऊ मेले, कन वाळू सरकारा काय तुपली करणी, तुया देशातला बळीराजा लागला धुरणी, कसा लागला धुरणी. हे कवितेत आलं समाधान झालं नाही, मग महालूट नावाची कथा लिहिली की बाजारपेठात शेतकऱ्यांचं कसं शोषण होत, त्याच्यावर कथा लिहिली त्यातही समाधान झालं नाही. आणि मग बारो मास या कादंबरी, मग ते अनुभव जेवढे मोठे होते की ते मग बारो मास कादंबरी त्यातून निर्माण झाली. म्हणजे आजकाल साहित्याची निर्मिती वेदनेतून होते म्हटलं जातं खरं, आणि ती वेदना फक्त बाजारपेठेतली नाही, ते घराघरात ते ताणतणाव, ढोरांचं एखाद्या घरातलं ढोर जरी मेलं, पुत्र जरी मेलं तरी शेतकऱ्याला होणारं दुःख, हे सगळं दुःख भोगत आलं. आणि विशेष म्हणजे आई वडिलांचं निधन दरम्यानच्या काळात 2 वर्षाच्या काळातच झालं, त्याच्यामुळं ते दुःख एका बाजूला आणि शेतीतलं हे दुःख पाहत असताना हे सगळं बारो मास मधून विस्ताराने आलं. म्हणून बारो मास म्हणजे एक काय म्हणतो त्याला आपण वेदनेच्या ओंकारातून निर्माण झालेली कादंबरी. आताच तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये विठ्ठलाचं नाव घेतलं आणि नेमकीच आषाढी एकादशी झाली आणि पंढरीची वारी झाली, त्या निमित्तानं मला सणांच्या 2 ओळी आठवतात. ऐल पहिलं सभवार, ऐल पहिलं सभवार हिरवळ दाटे, ऐल पहिलं सभवार हिरवळ दाटे, निसवाल्या पिकातून पांडुरंग भेटे, पांडुरंग भेटे. सर मला माझ्या कवितेच्या ओळी आहेत, मला हे विचारायचं आहे की बाबा
संत साहित्याचा प्रभाव तुमच्या साहित्यावर म्हणजे कितपत पडला हे आम्ही ऐकू इच्छितो. बरोबर. संत साहित्य मला अभ्यासक्रमाला म्हणजे काय होत मराठी लिटरेचर हा विषय मी घेतलेला होता बारावी नंतर. म्हणजे बीए ला ऑप्शनल सब्जेक्ट असतात ना, आणि त्यात मग मी मला वाटतं काही तर अर्थशास्त्र सोडून दिला होता, कारण अर्थ जर आपल्याला काही घेणं नाही म्हणलं पैशाचं त्याच्यामुळे तेवढंच कदाचित सोडून दिला असेल, आणि मराठी लिटरेचर घेतला होता. तर बीए ला अभ्यासक्रमाचे सगळं संत साहित्य असायचं. तुकारामाचं एखादं संपादन केलेलं त्यांचे काही निवडक अभंग, निवडक तुकाराम किंवा ज्ञानेश्वरी अध्यायन व्हा किंवा लीळा चरित्र एकांक, एकांक पूर्वार्ध उत्तरार्ध हे मी इतक्या सखोल पद्धतीने वाचायचं त्यावेळेस म्हणजे पाठच करून टाकायचं सगळं. ज्ञानेश्वरीचा अध्यायन व्हा सगळा पाठ, लीळा चरित्रातलं ते काय आहे एकांक पूर्ण पाठ, तुकारामाची गाथा जेवढी असतील तेवढे. आणि मग हे सगळं पाहत असताना या मला तरी असं वाटतं की आपल्याला जर चांगला लेखक व्हायचं असेल तर संत वाङ्मय वाचण्याशिवाय पर्याय नाही, कारण एवढं सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे. महाराष्ट्राला जी फार मोठी संत परंपरा जी लाभलेली आहे, खरोखर ही संत परंपरा म्हणजे एक लेखक घडवण्यासाठीचा फार मोठा पाया आहे. तर आपण खरोखर त्या संत परंपरेसाठी त्या सर्व संतांचं नक्कीच आभार मानायला पाहिजे. म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की तुकाराम पहा ना, साध्या साध्या अभंगातून किती सुंदर उदाहरणं देतात आपल्याला की खोल ओली पडे ते पिक उत्तम उसळाचे श्रम वाया जाय. म्हणजे किती त्यांनी आपल्याला जगण्याचा संदेश दिला. किंवा ओलेमुळे भेदी खडकाचे अंग अभ्यासाची संघ कार्याची. किंवा ते एक महत्वाचा संदेश दिसतात, फक्त शेतीवाडीत सांगत नाही आपल्या मनात सांगतात, मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण इच्छा जन्मा अथवा मरण पाहिजे ते. मने मने पूजा केली मने प्रतिमा सापली मन माऊली सकळा. किती सायकोलॉजी मोठे असते. तर हे सगळे संस्कार यातले होत गेले. लीळा चरित्रांचं जर उदाहरण दिलं तर जळ मांडवीचा दृष्टांत असेल, ते तिचा दृष्टांत सगळ्यांना माहित असेल, ते पाच आंधळे आणि हत्ती की त्याने हात पाऊल देखीला तो म्हणे हत्ती थांबासारखा, त्याने शेप देखिली तो म्हणे हत्ती पुसळासारखा, त्याने कान देखील तो म्हणे हत्ती तुपासारखा. असे सगळे सगळे देवच भाग ते जन्मांत पाहतात. जन्मापासून आंधळे असणार आहे तेवढा भाग पाहतात आणि तेवढ्याला हत्ती मानतात. तसं आपण जगणं म्हणजे एवढं आपलं जे जगत असतं चाकुरी असते त्यालाच आपण जगणं मानतो, परंतु या सगळ्या अवयवांनी युक्त असा जो हत्ती तयार होतो तो हत्ती असतो हा दृष्टांत त्यांनी दिला. जळ मांडवीच्या दृष्टांतात असं सांगितलेलं आहे की बाबा एखादी विहीर असते, त्या विहिरीत जळ मांडवी नावाची वनस्पती वाढते, पडते ती येऊन कुठून तरी, आणि तिचा इतका एवढा विस्तार होतो की ते पाणीच गायब करून टाकते. तिचं सगळं ते जळ ते मांड म्हणजे त्या वेलीचाच विस्तार एवढा होतो की विहीर गच्च भरून जाते. तसं आपल्या मनातही जर वाईट विचारातली जर भरकच्च असा भरणं झाला विकृतीचा तर आपणही विकृत होऊन जातो हा संदेश दिला. उंबरियाचा दृष्टांत तर खूपच छान आहे दृष्टांत पाठातील की जो घरातू असे तो आतून सगळे पदार्थ देखे. चक्रधर स्वामी आपल्या शिष्यांना सांगतात की शिष्य त्यांना विचारतात की बा सर आपलं जीवन कोणतं आहे स्वामीजी, तर स्वामीजी सांगतात जो घरातू असे तो आतून सकाळी पदार्थ देखे परी बाहेरील काहीच ना देखे, परी बाहेरी असे तो बाहेरील सकाळी पदार्थ देखे परी आतील काहीच ना देखे. परी जो उंबऱ्यावरी असे तो आतून सकाळी पदार्थ देखे आणि बाहेरील सकाळी पदार्थ देखे. म्हणजे किती या दृष्टांतातून संतांनी हेच केलं. तिसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल किंवा हा संसारू म्हणजे एक दीर्घ स्वप्नची का संसारू साचू म्हणून घेऊ नये लटिका म्हणून सांडू नये. संसार हा जरी स्वप्न दीर्घ स्वप्न असला तरी तो खराखर खरोखर त्याला म्हणजे नाकारू नये आणि जास्त त्याच्या मोहाचे करू नये असे सुंदर दृष्टांत. ज्ञानेश्वर म्हणतात की दरदरू साप गिळत असे ओबा तो माते या वेताळी जीबा तसे प्राणी या कवन लोबा वाढविती तृष्णा. हे काय की बेडूक आहे ते सापाने त्याला गिळायला सुरुवात केलेली आहे, तो बेडूक त्या सापाच्या तोंडात चालला तरी सुद्धा तो जीभ बाहेर काढतो आणि त्या किसकाला आपल्या तोंडात घेण्याचा प्रयत्न करतो. तसा माणूस त्याला माहित आहे की प्रत्येक दिवस मरणाकडे चाललो तरी त्याचा मोह काही
किंवा असे सुंदर दृष्टांत आहेत ना सगळे, या साहित्य खूप आहेत आणि ते सगळे एवढे खोलवर भिरले होते माझ्या मनात की त्याच्यातून मग माझे पात्र निर्माण झाले. मी किती सांगणार कोणाला, मग मी पात्र तयार केले. मग सुभानराव सांगतील तुकारामाचं, राघोजी शेवाळे सांगेल किंवा उदयभान सांगेल चक्रधर स्वामींचं काय असेल, असे सगळे पात्र तयार केलेत. आणि माझ्या आत जे मुरलेलं होतं त्या पात्रांच्या माध्यमातून कादंबऱ्यातून ते अभिव्यक्त केलं. शेवटी काय डॉक्टर साहेब, तुमची साहित्य निर्मिती म्हणजे काय असते की आपल्या अनुभवावरच लिहू शकतो ना आपण. अनुभव नसतील तर काय लिहिणार आहे आपण, कुठला आता अमेरिकेतल्या जीवनावर मी कसा काय कादंबरी लिहिणार, शक्यच नाही. तर हे सगळे चांगले वाईट जीवनात आपल्या अनुभव तीन प्रकारचे येतात असं मला वाटतं. एक संस्कृती असते, एक प्रकृती असते आणि एक विकृती. संस्कृती म्हणजे आपलं कल्चर, जे पारंपरिक आपल्यावर जे संस्कार होतात. प्रकृती म्हणजे हे सगळं आपलं पर्यावरण आणि विकृती म्हणजे विकृती, ते वेगळं सांगायची गरज नाही. तर हे सगळे अनुभव आपल्या मनात शिरपतात जसा पावसातून पाणी पडतं. पुन्हा आपण महानोरांच्या कवितेवरच येतो, या नभाने या भुईला दान द्यावं. पाणी पडतं, जमिनीत मुरतं आणि मग ते विहिरीच्या माध्यमातून नितळ रूपात आपल्याला प्यायला मिळतं. तसं लेखनाचं असतं की आपले सगळे अनुभव लेखक बसवतो आणि कलात्मक पातळीवर जी आकृतीबंधाची मागणी असेल की तो अनुभव म्हणेल मला कवितेत यायचं, तो अनुभव सांगेल नाही एवढ्यात ते जमत मला कथेमध्ये यायचं, मग त्याला कसे आणावं लागतं. तो सांगतो की नाही मला कादंबरी एवढ्या ध्वनीच्यात आपण बसत नाही, कादंबरीत. हे सगळे अनुभव इथवर विहिरीत आलेल्या पाण्या नितळ पाण्यासारखे कलावंत किंवा लेखक कवी आपल्या कलाकृतीतून व्यक्त करतो. थोडक्यात म्हणजे जो लेखक अनुभव हे लेखनी मानतो तो लेखक बनतो, जो कवितेत मानतो तो कवी बनतो. फार सुंदर सर. अगदी तुम्ही लीलाचरित्र, ज्ञानेश्वरीच्या ओव्या किंवा तुकारामांचे अभंग ऐकत राहावं असं वाटलं. आणि मला वाटतं सरांच्या साहित्यिक कारकिर्दीचा प्रमुख बिंदू म्हणजे बारोमासचं येणं. बारोमासला 2004 जेव्हा साहित्य अकादमी प्राप्त झाला तर बारोमासला रंगनाथ पठारे सरांनी, निमाडे सरांनी भरभरून कौतुक केलं. आणि बारोमासचं जे सन्मान चित्र आहे, ते सन्मान पत्र आहे साहित्य अकादमीचं, त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की बारोमास में अभिव्यक्त हुई ग्रामीण व्यथा महाराष्ट्र की किसी ग्रामीण कस्बे की नहीं, वो संपूर्ण भारत के किसी परिवेश की कथा है. और इसीलिए ये साहित्य अकादमी के पुरस्कार की अधिकार प्राप्त साहित्य कृति है. पांडिवडेकर सरांनी त्यात एका ठिकाणी म्हटलं की फणीश्वरनाथ रेणू के महिला आचार्य या प्रेमचंद के गोदान से इसकी तुलना की जा सकती है. तर मला असा प्रश्न पडतो की 25 वर्षापूर्वी दानेपर सारख्या एका छोट्या खेड्यात राहून कुठल्याही प्रकारचं बहुभाषिकत्व अवलंबित न करता तुम्ही असं वैश्विक जाणीव देणारी कादंबरी लिहिण्यासाठी काय प्रेरणा होती तुमच्या मागे, म्हणजे तुम्ही कसं करू शकला आहे भाषेची बंधनं तोडून इतकं वैश्विक अनुभव कसा देऊ शकला तुम्ही सामान्य वाचकांना. बरोबर आहे. तर त्याच कारण म्हणजे अनुभव तुम्हाला होय हिंदीचं वाच म्हणजे वाचन तर खूपच केलं. मुंशी प्रेमचंद यांची गोदान वगैरे वाचली, महिला वाचलेली होते, तो हिंदीचा तर प्रभाव होता. पण संत साहित्याचा माझ्यावर जास्त प्रभाव होता. या तिन्ही ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि लीळाचरित्र हे भाषिक कालखंड आहेत मराठी साहित्याचे. म्हणजे यादव कालखंड, त्याच्यानंतरचा बहामनी कालखंड, त्याच्यानंतर शिवकालखंड, पेशवे कालखंड, आगल कालखंड, अशा प्रत्येक कालखंडात वेगवेगळे साहित्यिक निर्माण झाले. ते सगळं वाचन तर होतच. आणि दुसरी गोष्ट, मला शिक्षकाची नोकरी लागली आणि जाणे पळाला तिथं लागल्यानंतर मी एवढा खुश झालो कारण मला लिहायला वाचायला भरपूर वेळ मिळाला. आणि तुम्ही यायचे 87 सालीपासून, तुम्ही आणि वहिनी दोघंही यायचे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस डोनगावला जायचे त्यावेळी आम्ही त्या भाड्याच्या घरात, टीनाच्या घरात राहतो. एक मोठा वाडा भेटलेला होता आम्हाला, चिरीबंदी वाडा एका मित्रांना दिलेला होता. तिथं राहून ते लेखन सगळं करायचं. तर हे सगळं लिखाण करत असताना म्हणजे शिक्षणातूनच ते संस्कार झाले. लिहिता लिहिता कळत गेलं काय चांगलं काय वाईट हे कळत गेलं. ते कळलं पाहिजे लेखकाला, कवीला कळलं पाहिजे आपली कविता चांगली आहे का, त्याचं त्यालाच कळलं पाहिजे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. नाही तर मग काही लोक एवढे छपारून जातात स्वतःच की नाही आपलं खूप ग्रेट आहे आपल्या, दुसऱ्याला काही कळत नाही मला कळत.
थोडंपण चांगलं असं लिहून झालं पाहिजे. आणि या अनुषंगानं मग ते लिहिताना जेवढं लिहिलं गेलं की ज्यावेळेस सहान कादंबरी प्रकाशित झाली पहिल्यांदा आणि तिला म्हणजे ती कादंबरी लिहिली मी 94 साली तर तिला देवनधोळी पुरस्कार मिळाला मुंबईचा पुरस्कार पहिल्यांदा. असे पुरस्कार मला पहिल्यापासून मिळतात म्हणा की 12वीला असतानाच मी ती एक कविता लिहिली होती वसंत उत्सव नावाची लोकपतची पुरवणी निघायची आणि त्यावेळेस पहिलं बक्षीस 3000 रुपये होत त्या काळात. तर त्या काळात ते पहिलं बक्षीस पटकावलं होतं. फक्त विषय वाचला की वसंत उत्सव पुरवणी आहे आणि वसंत आणि विरह असा विषय त्यांनी दिलेला होता. माझं एक म्हणजे थोडा अभिमानानं सांगत नाही परंतु नंतरही समीक्षक म्हणतात की हा द्रष्टा लेखक आहे. द्रष्टा लेखक म्हणजे तो आज सुद्धा जाणतो पण पुढचंही जाणतो. तर त्यावेळेस मग त्या विषयाच्या अनुषंगाने मी कविता लिहिली होती. तर ती कविता सांगतो वसंत आणि विरह. तर मग ना आपणही लिहून पाहू मग वसंत आणि विरह. मग झाडं हे माझी सोपती होते शेतारानातली झाडाची पानगळ पाहायचं व्हायचं. तर मी ती कविता लिहिली पहिल्यांदा की आज बऱ्याच दिवसांनी तशाच सांज वेळी आज बऱ्याच दिवसांनी तशा सांज वेळी ह्या घनगर्द अंधारल्या पांजीतून मी तुझ्या मागे येत असलो तरी तू तशी इतरू नकोस. काळजाची लपजप लपजप होऊ देऊ नकोस. लपून खडे मारावे तुला झाडा झुडपातून चालताना मागून किंवा गस्त कर अडवावे अंधारल्या पांजीत असे काही तर उरले नाही आता तुझ्यात. गेला गेला तू तुझ्या देहावरचा वासंतिक बहर केव्हा. आता आता दथरल्या अंगावर निब्बरलं पिकले पण डोळा काठी काळाचे काळे व्रत. आणि शेवटच्या 2 ओळीत पुरस्कार मिळवून देणाऱ्या शेवटच्या 2 ओळीत मी लिहिलं होतं सखे झाडासारखीच झाडांसारखीच माणसांनाही दरवर्षी 9 फुटली असती तर किती बरे झाले असते. नाही तो पहिला पहिलं पारितोषिक मिळालं. हेमांगी मासिकाने स्पर्धा जाहीर केली होती त्यातील कथेला महालूट कथेला बक्षीस मिळालं जी मी कवितेवर कथा लिहिली होती की शेतकऱ्यावर कसं शोषण होत बाजारपेठेत हे सगळे अनुभव गदे डुकरल उत्तर वगैरे ते कथेत विस्तारानं मांडलं. मुंबईच्या हेमांगीला पहिला बक्षीस मिळालं. सहान कादंबरी जी लिहिली माझी पहिलीच तर ती कादंबरी लिहिल्यानंतर तुम्ही जो प्रश्न विचारला मला की हे कसं काय शक्य झालं तर ते लेखकाला कळलं पाहिजे. आपल्याला असं लिहायचं की जे कोणी लिहिलेलं नाही याच्यापूर्वी तसंच लिहायचं म्हणलं मग काय ते सगळं अनुकरण होत. तर त्या सुभाष भेंडे मंगला आटेकर विषय चौगुले अशी एक कमिटी होती आणि त्यावेळेस तो 31,000 पुरस्कार होता त्या मॅजेस्टिक प्रकारांचा देवनधोळी पुरस्कार देवनधोळीच्या नावाने दिला जाणारा. तर त्यावेळेस त्या परीक्षकांनी स्पष्ट अभिप्राय दिला होता की या लेखकाने एखाद्या म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशाच्या भाषेत लिहूनही संवादाची क्षमता असलेली कुठेही पारंपरिक न होता मांडणीचा अंगभूत डौल घेणारी ही कादंबरी असल्यामुळे हा पुरस्कार देतो. यात सगळं काही आलं. राम शेवाळकरांनी विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला त्यावेळेस त्या भाषणातून सांगितलं की ही कादंबरी समीक्षेचे सिद्ध निकष बदलायला भाग पाडेल आणि म्हणून ते लिहिण्याचं कसं त्यावेळेस ते आपल्या अनुभवातून वाचनातून ते सगळं सादर केलं. 2 वर्षापूर्वी जेव्हा 12 मास हे नाटक बुलढाण्यामध्ये सादर झालं त्यावेळेस धोंडी धोंडी पाणी दे धोंडी धोंडी पाणी दे हे ते 12 मास मधील एक गीत आणि तो कमरेला बांधून लिंबाचे पानं कमरेला बांधून नाचणारे ते कलाकार बघून गावाकडची ती आठवण झाली की हे तर आपण गावाकडं बऱ्याच वेळेस त्यावेळेस लहानपणी असताना बघायचो तर कुठं ना कुठं लोक साहित्याचा एक प्रकट अनुभव त्या 12 मास मधून आम्हाला अनुभवायला मिळाला. तर मी हे जाणू इच्छितो की लोक साहित्याचा तुम्हाला तुमच्या लेखनामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीने फायदा होतो. युवराज कुठे बोला युवराज मी थोडं कॉफी घेईपर्यंत थोडा विसावा घ्यायचा. सरांची जी रिसेंट 12 मासची एडिशन आलेली आहे त्याच्यामध्ये त्या प्रेमापोटी सरांनी यांनी काढलेलं चित्र सुद्धा त्यामध्ये एनरोल केलेलं आहे.
कारागिरी जग नवे अंकुर जुन्या झाडांना पालवी नवा पाऊस सोबती थेंबे अडले पाण्याची हळू वार ओघळती दूरवडाच्या पोटात एक हुंकार तो पक्षी त्याची मोहतुंबी साध फुले काळजाची नक्षी चिंब भिजल्या रानात वाहे गाळव्याची लाट खेळ खेळतो हा आम्ही इथे रेखलेलं लाट झालेला असतो शेतकरी की शेतीला त्यांना त्रस्त झालेला बायको त्याचे अंधश्रद्धाळू मोठ्या पुरणाच्या मागे लागते सगळे करते तो वैतागलेला त्याला कुठतरी आधार वाटतो गायकवाड डॉक्टरांचा हे व्यक्तिमत्व असं आहे की अशा हतबल झालेल्या लोकांना मदत करणारं व्यक्तिमत्व आहे म्हणजे जसंच्या तसं पात्र त्या कादंबरीचे आणलेलं आहे बरोबर आहे तुम्ही सांगितलं मुलाखत जर अशी थोडी लेट नाईट जर चालू राहिली तर कदाचित एकनाथ कोण आहे आणि अजून बाकी काय काय आहे ते पण पात्र सर इथे डिक्लेअर करू शकतात आपलं काय चालू होत लोकसाहित्य तुमच्या साहित्य तर लोकसाहित्याचा एवढा जबरदस्त प्रभाव पडण्याचं कारण त्याला दोन तीन कारण आहेत एक म्हणजे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की अभ्यासक्रमाचे सगळं असायचं मला नाही वाटत मी एम ए जर करत असतो तर एवढं संत साहित्य खोलात जाऊन वाचलं असतं पाठच करून टाकलं होतं त्याचे लेखनाचे दिली असताना कमी आलं तसेच लोकसाहित्याचा सुद्धा पेपर असायचा एम ए ला लोकसाहित्याचा एक पेपरच असतो तर त्यावेळेस त्या लोकसाहित्याचा अभ्यास झाला होता परंतु हे लोकसाहित्य मला गावात भेटायचं आमची आई खूप सुंदर ओव्या म्हणायची गाणे म्हणायचे बारोमास मध्ये ते सकृपाचं गाणं एक टाकलेलं आहे ते प्रत्यक्ष आमच्या गावात आमच्या घराच्या पुढे जो सकृपा झालेला होता तेव्हा मी ते लिहून घेतलेलं होतं ते नंतर कामी आलं ते सांगता येईल ते गाणं असं आहे की भल्लेही बायका कृपाची ते चिकन माती वगैरे आणतात त्या गुंजा आणतात शेतावरून त्या गुंजा चिकटवतात ते फुलं आणतात हार करतात आणि मग तो रात्रभर तिथं खेळ चालतो बायकांचा त्यांच्या अभिव्यक्तीचं व्यासपीठच आहे ते तिथे बाया मस्तपैकी गाणे म्हणतात नाचतात तर आणि ते गाणे नुसते गाणे नसतात त्या जीवनानुभव असतात अस्सल जीवनानुभव म्हणून तर मला तर असं वाटतं की लोकसाहित्य हे अस्सल साहित्य आहे कारण त्यात अस्सल अनुभव आहे कादंबरी असो कथा असो कविता असो तुमच्या अनुभवाने निघत यांच्याशी प्रामाणिक राहून लिहिल्यानंतर तिला यश मिळतं साहित्यात बरोबर आहे किती मी सांगितलं तहानच्या वेळेस कोणी लोक मला माहित नव्हते कोण आहे सुभाष भेंडे मंगला आटलेकर आणि काय त्याची नोंद घेतली जाते तर त्यात ते गाणं आहे की भल्लेही महादेव भल्लेही पार्वती गोठिले अर्थ किती शब्दाले शब्द येते ते बायका सुंदर म्हणतात अशा ठेर धरून नाचतात त्या सकृपाने आणि मग त्यात एक ग्रुप दुसऱ्या ग्रुपला कोड टाकतो सांगते की एकाले देती हात एकाले देती पाय एकाच्या पलंगावरी निद्रा करत राही मग ते दुसरा ग्रुप विचारते कोणाले देती हात कोणाले देती पाय कोणाच्या पलंगावरी ती निद्रा करत राही सुरुवातीला ऐकायला थोडं आपल्याला हे वाटते परंतु यातली काव्यात्मकता खरी तिसऱ्या कडव्यात लपलेली आहे ते तिसरं कडव तिसरे जो ग्रुप म्हणतो की कसाराले देती हात बांगड्या भरासाठी कसाऱ्याले देती हात वताऱ्याले देती पाय जोडवे घालायसाठी आणि सुताराच्या पलंगावरी ती निद्रा करत राही सुंदर बारोमास मध्ये आपलं नाटक झालं त्यावेळेस त्यांनी किती सुंदर म्हटलं होतं ते गीत त्यातले असे खूप कडवे असतात त्यात की एकाले लावत होती एकाले पुसत होती एकाच्या मुखाकडे पाहून ती आसत होती मग कोणाले लावत होती कोणाले पुसत होती कोणाच्या मुखाकडे पाहून ती हसत होती ग्रुप उत्तर देतो की कोकाले लावत होती
काजळ आले कुसत होती, काजळ जास्त झालं डोळ्याचं तिथे उकाने लावत होती, काजळ आले कुसत होती आरशाच्या मुखाकडे पाहून ती किती म्हणजे किती सुंदर आहे. इतकं इतक्या शृंगार आहे, त्या जीवनानुभव आहे, त्या काव्य आहे, सगळं या लोकसाहित्याचा प्रभाव पडला. आणि गावाकडे असल्यामुळे शेतारानात काम करत असल्यामुळे ते बायांशी संबंध असायचा, आईशी संबंध असायचा. आणि उरलं सोडलं माझं लग्न झालेलं, लवकर लग्न झालेलं होतं, त्याच्यामुळे बायकोही होती घरी. मग काय लग्नही झालेलं होतं, बायकोही जमा करायची त्यांचं साहित्य. तर तिला मी सांगायचं की अरे पुरं मन ऐकायला मिळालं की लिहून ठेव, कुठं एखादं गाणं ऐकायला मिळालं की एका हुकुमकामाने इकडून गाणं लिहून ठेव, शारदा मावतीकडून हे गाणं लिहून घे, त्या सकृवाला गेलं तर तिथं कोणते गाणे ऐकत. म्हणजे बायकांचं खोलवरचं विश्व आहे, त्यातून माहीत व्हायचं. तर बायकांचं किती आहे बा लोकसाहित्य, की नवरा जर बाहेर खाली असेल, एखादे पूर्वी पद्धत होती ती तशी खेड्यापाड्यात घरी बायको असून माणूस दुसरे ठेवायचा वगैरे असं काही बांधकडी, तर ती बाई किती सुंदर सांगते की घरची असतोरी जसं हळदीचा गाभा पराया नारीसाठी पुरुष गल्लीवर उभा, घरची असतोळी जसं कापसाचं बोंड पराया नारीसाठी धुते गल्लीवर तोंड. आणि मग ती म्हणते की अस्तुरीचा जन्म देव नको सख्या हरी, रातन दिवस दुसऱ्याची ताबेदारी. पण कधी कधी बायकाच म्हणजे नवरे तर अन्याय करणारे असतात असे नाही, बायकाही अन्याय करतात नवऱ्यावर. पण त्या बायालाही समजावून सांगते ते लोकगीत की कपाळाचं कुकू सोनं दिल्यानं मिळेना, काय अशी ओवी आहे ती, दुबळा भरतार दुबळा भरतार नार कळ करती हेळना, दुबळा भरतार नार करती हेळना, कपाळाचं कुकू सोन्या देण्यानं मिळेना. हे सगळे अनुभव लोकसाहित्यातले म्हणी आणि वाक्प्रचार पाळायला ना पोसायले फुकट डोळे वाचायले असं काय माया याचं काम, कवळं दाटन खाली पडावरतात, हे सगळे अनुभवच आहेत ना आपले जगण्यातले. या लोकसाहित्याचा प्रभाव पडला आणि म्हणून त्यातल्या म्हणी त्यातली गाणे हे मी आज कादंबरीत कथेत अगदी व्यवस्थित ते वापरून टाकतो. रिसेंटली कमी झालेलं आहे आणि त्यामुळेच कदाचित डिव्होर्सचे प्रमाण वाढलेले असावेत. कदाचित लोकसाहित्य आपण परत पुनर्जीवित केलं तर कदाचित हे प्रमाण नक्कीच कमी होईल. हा मुद्दा सर लेखाचा विषय आहे खरं खरोखर आहे की ते हे जे असं लोकसाहित्यातून सांगितलेलं आहे किती सुंदर लिहिलेलं त्या बायांनी, म्हणजे नातेसंबंधाविषयी इतकं सुंदर. ती बहीण जरी असेल तर तिचं दुःख सांगताना म्हणते की बा आम्ही दोघं बहीण भाऊ होतो एका झाडाचे संतर, दोघं बहीण भाऊ होतो एका झाडाचे संतर आणि परायाची नार तिनं पाडलं अंतर. आणि दुसरा लोकसाहित्याचा मी ऋण माझा व्यक्त करू शकतो इच्छितो या निमित्तानं की बारो मास आणि चारी गरा या दोन्ही कादंबऱ्याचे शीर्षक लोकगीतात सापडले मला. त्यात एक लोकगीत इतकं सुंदर आहे की गीता मालनीच्या अंगाचा येथे वास, आणि प्रश्न विचारलेला की गीता मालनीच्या अंगाचा येथे वास, आणि मग तीच मुलगी उत्तर देते त्याचं कारण असं आहे की बारा सीता मालनीच्या अंगाचा येते वास, दादाच्या खिशामध्ये केवडा बारो मास. तिच्या सीता मालांमध्ये ती वहिनी तिचा अंगाचा वास, कारण दादाच्या खिशात बारो मास केवडा असतो. एक मुलगी आहे तिला सासरवास आहे, ती बापाला सांगते की खूप सासरवास भोगावा लागतो असं तसं. बाप तिला समजताना म्हणतो की बाई बोलले बापाजी, बोलले बापूजी देखी सासरवास गुरा, गुरा म्हणजे वाईट, बोलले बापूजी लेखी सासरवास गुरा, जळकात उत तिळला चारी मेरा. हे दोन या निमित्तानं मला सांगायचं की बारो मास चारी मेरा शब्द मला लोकसाहित्यात सापडतो. आणि तुमचे बारो मास असो तहान असो यामध्ये तुम्ही एकदम टिपिकल बुलढाणेकर भाषा वापरलेली आहे सर. म्हणजे तुम्ही इतके मोठे लेखक आहेत की तुम्हाला बारो मासला इतका मोठा सर्वोच्च पुरस्कार भेटल्यानंतर तुम्ही पॉलिश भाषा सुद्धा वापरू शकले असते भविष्य, म्हणजे त्या पुढचे तुमचे लेखन आहे, तर तुम्ही तुमच्या बुलढाणेकर भाषेवर का इतकं प्रेम करता? बरोबर आहे, त्या बुलढाण्याची भाषा खूप रसाळ वाटते मला. म्हणजे इतकी सुंदर भाषा आहे
की आणि ते साहित्यात वापरायला लोक द्यायचेच पूर्वी की बाबा या भाषेत कसं काय लिहावं आपण, म्हणजे असं पळायला नको सायले कोकण डोळे वाचायला, म्हणजे बुलढाण्यात बुलढाण्यात नोकरी करायला किंवा बुलढाण्यात मुलगी द्यायला जसे लोक घाबरत होते तसे लेखन करायला सुद्धा घाबरत होते असंच म्हणायचं सरांना. अगदी बरोबर, कोणत्याही प्रदेशात तेच घडतं. परंतु माझं पहिल्यापासून असं वाटत आलं की अस्सल आलं पाहिजे, ते अस्सल त्या भाषेतूनच ते व्यक्त होते. आणि शेवटी मराठीला जर म्हटलेलं आहे की माझा मराठीचा बोलू कौतुक अमृता तेही पैदा जिंके अशी ऐशी अक्षरे रसिके मिळविन, आणि हे लोक साहित्यात हे गाण्यात ऐकल्यामुळं आणि मी म्हटलं नाही आपल्याला आपल्याच बुलढाणा जिल्ह्यातल्या भाषेत लिहायचं, आज ती भाषा सगळ्या विद्यापीठात अभ्यासली जाते. तर तिथे तुम्ही हा जो मुद्दा अधोरेखित केला अस्सल देता, तिथे डॉक्टर वैशाली निकमताई आहेत, साठे मॅडम आहेत, रवींद्र साळवे सर आहेत, विशाल आहे, संदीप राऊत सर आहेत, आणि आम्ही सगळे तुमच्या साहित्याचे चाहते आहे. तर हे हा एक आमच्या तरी टेक होम मेसेज आहे की अस्सलचा ओरिजिनॅलिटी आपण न गमावणं तरच आपण चांगलं काही साहित्य निर्मिती देऊ शकतो. आता सरांचं तुमचं जे व्यक्तिमत्व आहे, तुम्ही एक कवी आहात, कथाकार आहात, कादंबरीकार आहात, दलित लेखक आहात, मला वाटतं की इतके दोन कविता संग्रह, सात कथा संग्रह आहेत, तीन वैश्विक कादंबऱ्या आहेत, यापैकी कुठला फॉर्म तुम्हाला जास्त अपील होतो लिहायला, एक्सप्रेस व्हायला? कविता जास्त आवडते, कथा आवडते की कादंबरी तुम्हाला जास्त व्यक्त व्हावं वाटतं? हा प्रश्न मला जास्त म्हणजे विचारावं वाटेल, ऐकावं वाटेल. तर थोडक्यात म्हणजे तुमचं लाडकं लेखरू कोणतं आहे? जसं तुम्ही बारो मास करता तसं या लेखनामध्ये लाडकं लेखरू कोणतं आहे? फॉर्म तर असं आहे रक्तसाहेब, आता तुम्ही गजल वगैरे देता ते काय असतात की जे काही काही अनुभव असे असतात की ते फॉर्मची मागणी करतात की मला या फॉर्म मधून व्यक्त व्हायचं. जसं मी आता त्यांची कविता लिहिली हमीभाव नावाची कविता सांगितली तुम्हाला, तर ते कवितेची अनुभवाचीच मागणी होती ती की मला या कवितेमधून यायचं. एक उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो, तुम्हाला जसं तुम्ही एक दोन वेळा सांगितलेलं किंवा पेशंट दवाखान्यात आला आणि त्याने काय आदमी देखील बोलला चाहिजे असं म्हटलं, त्याच्यावरून तुम्हाला गजल सुचली, तर कोणता अनुभव कोणता साहित्य प्रकार घेऊन येईल हे काही सांगतात नाहीत. तर मी एक मित्र होता माझा चिखलीला, आम्ही शिकायला होतो, कुकरे नावाचा मित्र होता, नाव सांगित नाही मी, ते शेजारच्या गावात जात आणि बेला वगैरे असताना त्याच्या गावाकडे शेतावर जायचो, मस्तपैकी त्याचा मळा होता, माडी होती, सुंदर सगळं घर होतं, अस्सल कृषी संस्कृतीचं म्हणजे काय म्हणू त्याला आपण मॉडेल असं त्याचं घर होतं, अस्सल कृषी संस्कृती पोचणार जपणार. पण बापाला काहीतरी उपयोगी आले, लोकांनी त्याला सल्ला दिला, उलटा पाडला, त्याला निवडणुकीत उभं केलं आमदारकीच्या. आणि मग त्यावेळेस तो त्या मित्राकडे मी गेलो आणि म्हणजे सहज तो शिक्षित मला भेटला. मग त्याला म्हटलं की बा अरे आपल्याला एकदा तुझ्या गावाकडे जायचं बा, ते शेतावरचं घर मळा गाव, ते म्हणे काही खरं नाही. काय झालं म्हणे राजकारणात बापानं लंब केलं, जसं तुम्हाला तो पेशंट म्हटलं होता की आम्ही देखील बोललं जाय, राजकारणात बापानं लंब केलं ही कवितेची जवळ बोलला तो जसे काही. आणि मग त्याने त्याची सगळी कथा सांगितली काय काय झालं हे झालं, आणि मग त्या अनुभवावर हा अनुभव असा आला की हा म्हटला होता याच्यावर कसं काय लिहिलं जाईल, तर आतूनच दोन तीन कडवे तयार झाले, दोन तीन ओळी येत गेल्यात. आणि मग मी ती कविता लिहून काढली, कविता सांगितली चालेल तिथे. तर तो त्या मुलाच्याच भाषेत मी ते सगळं लिहिलं की राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला, राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला, उडून गेला लाईट आता नुसता उभा खंबा झाला, काळी कर्जदार जमीन होती सोनं पिकवल अशी माती, काळी कर्जदार जमीन होती सोनं पिकवल अशी माती, गडी माणसं बसायचे मालक गाव फिरायचे, तालुक्याला जिल्ह्याला कधी मुंबई दिल्लीला भाड्या तोड्यात पाण्यावाणी पैसा द्यानं खर्च केला, राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला, सरत गेला जमीन जुमला कुणबीचा बोळा झाला. म्हणजे आमदार खासदार यायचे गावात त्याच्या माग कार्यकर्ते, आमदार खासदार यायचे गावात त्याच्या माग कार्यकर्ते, कधी बिट्ट्या कधी कोंबड कधी बकरू बाप कापते, बापूशाहीत पार्ट्या पायी, बापूशाहीत पार्ट्या पायी मोठेपणात खर्चा पायी, एक एक फळ गळून गेलं आता नुसता झाडा झाला, राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला.
सरत गेला जमीन जमला, सरत गेला जमीन जमला, कुंडिकीचा गोळा झाला, माय माई काऊन गेली, फिकरी फिकरीत वाळून गेली, याच्या त्याच्या मिरवणुकीत उड्या मारणं सरल्या नाही, एक बी पद भेटलं नाही, बकरीवाने बळी गेला, राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला, भरी घालत समजे लोक, भरी घालत समजे लोक, लीडर लीडर म्हणत त्याले, सीताभोवती भूत जमत, मिळत तेवढं लुटाय आले, एक एक भेग चिरून गेली, एक एक भेग चिरून गेली, उभी माळी पडून गेली, एक एक भेग चिरून गेली, उभी माळी पडून गेली, उलंगवाडी ठेवून माग सरणावरचा हिरो झाला, राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला, राजकारणात महाबाप पुरा पुरा लंबा झाला। या कवितेतून जे उभरते इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी फार मोठा संदेश आहे। आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे जर खरंच कुणासोबत तुम्हाला जर दुश्मनी काढायची असेल तर त्याला आमदारकी नक्की उभं करा। वाशिमची बातमी होती काल परवाची की तो कधी काळे आमदार असणारा माणूस करोडोपती होता, आता रस्त्यावर भेट मागतो निवळ त्याच्या पाहिजे। तर तुमच्या दोन्ही प्रश्नाची उत्तरं इथे आली, किंवा तो अनुभव एखादा हे घेऊन येतो, आणि दुसरी गोष्ट बुलढाण्याची भाषा, ही बुलढाण्याची भाषा आहे सगळी आपली, आणि फेमस झाली ही कविता। मी त्यावेळेस म्हणजे नंतर सगळीकडे महाराष्ट्रभर ही कविता म्हणायचो आणि कॉलेजमधून वगैरे हिला पूर्ण रिस्पॉन्स मिळायचा, कारण हे जगण्यातलं वास्तव होतं आणि ते अस्सलपणे आलेलं होतं। सुमित्रा भावे ज्या फार प्रसिद्ध दिग्दर्शिका आहेत, त्या दिग्दर्शिकेसोबत सरांनी रगडा या मालिकेत अभिनय सुद्धा केलेला आहे। तसे बऱ्याचशा टी व्ही मालिका परत सरांच्या बारोमाच वाचन क्रमशः वाचन नगर आकाशवाणीवर केलेलं आहे। तर मी सरांना त्यावर थोडा प्रकाश टाकण्यासाठी बरोबर अभिनयाची आवड तर ती म्हणजे त्यावेळेस सुमित्रा भावेंनी करून घेतलं माझ्याकडून, त्यांचं असं म्हणणं होत की ती बाई म्हणजे खूप जसे निष्ठावान लेखक असतात तसे निष्ठावान दिग्दर्शक असतात, मग आपले गुलजार असतील किंवा ऋषिकेश मुखर्जी असेल, असे सुमित्रा भावे मोठं नाव होतं आणि त्यांनी माझ्या चार कथांचं शूटिंग आंबळापूरला घेतलं होतं, त्यावेळेस ते चिखलीला राहायचं, त्यांचं असं म्हणणं होतं सर जिथं तुम्ही ती कथा लिहिली तिथं आपल्याला शूटिंग करायचं, मग रगडा कथा म्हणजे त्या कोणत्या शेतावरती सर्व पाहायला जायची त्या शेतातच शूटिंग घ्यायचं, कोणते पान तिथून जायची ती पानच आपल्याला शूटिंग मध्ये घ्यायची, आणि मग त्यांच्याकडून सर तुम्हीच लिहिलेलं पात्र आहे, तुम्हीच लिहिलेलं आहे, तुम्ही सहज अभिनय करू शकता, म्हणून त्यांनी तो माझ्याकडून तो करून घेतला अभिनय त्यावेळेस। आणि या निमित्तानं सिने कलावंतांशी वगैरे बरेच संबंध आले, मग सयाजी शिंदे असतील, मकरंद आरापुरे असतील, सोनाली कुलकर्णी असेल, देविका दफ्तरदार, तर त्यांनी हे माध्यमांतर केलं आपलं। आपण पाहिलंच नाटकाच्या वेळेस सहांच्या आणि बारोमाच्या वेळेस सगळे मुंबईचेच कलावंत होते, पण त्यांनी किती सुंदर आपला त्या बाईने किती सुंदर डायलॉग म्हटले होते ते, त्या मुंबई ठाण्याची मुलगी होती ती अनुष्का। तर हे सगळं रूपांतरच तुमची साहित्यकृती अक्कल जर अशी ते रूपांतरच होत राहते, ते चित्रपटातून नाटकातून वगैरे त्या गोष्टी साध्य होत राहतात। तिथे सोनिता वहिनी आहे, तिथे संदीप आहे, ताई आहेत आमच्या, आपण समारोपाला पोहोचतोय आता, आणि मला असं वाटतं की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, ते उभं राहणं असतं, आणि मी तहान बारोमासी निर्मिती प्रक्रियेत बऱ्याच वेळा तुमच्या घरी येऊन गेलेलो आहे, आणि एक सुंदर किस्सा मला प्रश्न विचारायचा सांगावा असं वाटतो की बारोमासचं जे सरांच्या घर जाण्याचं होतं तर वरती राहायचे, आणि त्या लिखाण प्रक्रियेमध्ये मी जेव्हा सरांना भेटायला गेलो सरांची खोली वरती होती, फार मोठं योगदान आहे संदीप त्यावेळेस शाळेत घेत जायचा त्या काळामध्ये। तर मला असा प्रश्न विचारायचा, असं कधी झालं का वहिनीता वहिनींनी इच्छा व्यक्त केली की आमणापूरला देवीला जायचं, शिवंत महाराज म्हटलं की नाही पहिले माझा मला न्याय देतो माझं लिखाण पूर्ण कर, असं कधी घडलंय का त्या लिखाणाच्या काळामध्ये? नाही, बऱ्याच वेळा घडलेलं होतं, परंतु काय की वनिताबाईंनी आपल्या शेतीवाडीतले अनुभव 4-5 वर्ष घेतलेले होते आधी,
त्यामुळे शिक्षकाची तर असलेला नोकरी लागल्यामुळे ते एवढ्या खुश झाला की बरे बाबा आगीतून बाहेर पडले. म्हणजे इकडे फुकटात नव्हते पडले, पण ते चांगलं जीवन होत. त्यांचं सहकार्य राहतच आलेलं आहे. म्हणजे लेखनासाठी आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मनी वगैरे त्या जमा करून ठेवायची का रे, म्हणून तुम्ही वापरू शकता बरं. आणि संदीप तर तो म्हणजे अभ्यास करायचा, जो आम्हाला वाडा चिरेबंदी तुम्ही पाहिलेला होता, मोठा वाडा भेटलेला होता आपल्याला 130 रुपयात. त्या घराचे खूपच उपकार आहेत लेखनावर माझ्या असं म्हणावं लागेल. तिथं मस्त निवांत जागेची रूम होती दोन. आणि संदीपला मी माझी पहिली कादंबरी म्हणजे लेखन झाल्यानंतर पहिलं लेखन त्याला वाचायला द्यायचं, कारण हे जमलं का. एक बारोमास मध्ये एक प्रसंग असा आणलेला होता की ते सुभद्रा विष्णून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात आणि अक्षरशः त्यांना गावठी उपाय म्हणून ते विष्ठा पाजून त्याला वांत्या करून ते पोटातलं विष बाहेर काढायचं म्हणून लोक त्याला वांत्या करायला सांगतात आणि सांगतात की बा तुला आम्ही लहान मुलांचे विष्ठा दिलेले. हा प्रसंग कादंबरीत टाकाव की नाही असं मला, कारण घडला तर प्रत्यक्ष होता, मी पाहिलेला होता अशा पद्धतीने माणूस जगवलेला. तो मला कादंबरी टाकायचा, पण मी कोणाला विचारावं कोणाला विचारावं, जाण्या बाहेर कोण काय कोणाला जरी विचारलं शिक्षकाला तुझं तो कोण की बाबा आम्हाला घ्यायला सांगतो काय करायचं टाक नको टाकू. पण मग विधा मध्ये संदीपला मी विचारला, तो मला नाही हा प्रसंग टाकला पाहिजे. खरंच त्या प्रसंगामुळे ती कादंबरी एका उंचीवर आली, वास्तवदर्शी झाली. आणि अशा पद्धतीने म्हणजे मुलांचं बायकोचं सहकार्य असतेच लेखनासाठी. तर आपण असं पाहतो की साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा आजकाल कठोर कॉम्पिटिशन आहे. म्हणजे तुम्ही आता एक विद्यापीठ तुमचं म्हणजे एक नाव झालं, तुम्ही भरपूर काम केलं, पण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला कधी असा अनुभव आला का की एखाद्या कमकुवत साहित्यकाला अर्जुन सिद्ध करण्यासाठी तुमचा एकलव्य करण्याचा प्रयत्न केला गेला, कधी असं कधी जाणवलं तुम्हाला की तुम्हाला सुरुवातीला नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला प्रस्थापित साहित्यिकांकडून, असं कधी घडलेलं आहे का सर? घडलेलं आहे सर. म्हणजे साहित्य क्षेत्रातही तसे लोक असतातच, कारण तहान कादंबरी लिहून झाल्यानंतर तहानचाच अनुभव सांगतोय. एक मोठा लेखक होता, तो एका प्रकाशन संस्थेचा संपादक होता, तो संपादक त्यांना मार्गदर्शन करायला की हे छापा ते छापा. आजही तशीच पद्धत आहे. म्हणजे मोठे मोठे जे प्रकाशक आहे यांच्याकडे संपादक असतात, तुमचं जर स्क्रिप्ट पाठवलं तर ते संपादक वाचतात आणि छापा जागाने ठरवतात. तर तहान कादंबरी अशी एका मोठा लेखक होता, त्याचं नाव मी सांगितलं, त्यानं वाचलं आणि सांगितलं की अरे नाही ही कादंबरी छापायची नाही. आणि मलाही सांगितलं की अरे तू काही कादंबरी लिहिण्याच्या फंदात पडू नको, ते कादंबरी खूप मोठं काम असते, ते कशाचं जमणार, तू आपल्या तुझ्या कथा चालू होते लचार उठावर मारून 3 कथा संग्रह प्रकाशित झाले होते. पण मी कादंबरी लिहिली होती. मग ते कादंबरी लिहिल्यानंतर म्हटलं एवढ्या मोठ्या लेखकांना सांगितलं जाऊ दे आपल्याला काही जमत नाही कथा लिहायचं. पण म्हटलं कथा काय लिहायचं ते तर आपण कथा कविता तर ते कादंबरी आपली आली पाहिजे. मग ती कादंबरी बाजूला टाकून दिली मी आणि मग लिखाणाबद्दलही थोडी निराशा निर्माण झाली. कायमचा लिहिणारा रोज टेबलावर बसणारा आपला नवरा लिहित का नाही बायला काय बसत नाही काय झालं म्हणून बायको इथे का म्हणजे तुम्ही लिहिणं सोडलंय गावात इकडे तिकडे भटकताय आपलं ते लोकांसोबत गावा पातळीवर तुम्हाला माहित आहे ढाबे बार अमुक तमुक नवरा बायकाचा बघून इकडे तिकडे गावात तिथे सांगितलं की आता काय लिहित नाही आता म्हटलं अरे ते आपल्याला कादंबरी काही जमत नाही ते आपण अमुक अमुक लेखकांनी सांगितलं आपल्या गुरुनं सांगितलं तुम्ही कथात लिहा मला काही आता काही बोल नाही एवढी मोठी कादंबरी मेहनत घेतलेली वाया गेली म्हटलं आपली. त्यावेळेस तिने सांगितलं की बा दुसऱ्याला पाठवून पा. मग ती कादंबरी मी कॉन्टिनेंटल प्रकाशनाला पाठवली. मृत्युंजय कादंबरी घरी होती त्यावेळेस तो पत्ता काढला आणि कॉन्टिनेंटलला पाठवली. अनिरुद्ध कुलकर्णीने ती वाचली आणि सांगितलं की बा एवढी छान कादंबरी अजून माझ्या वाचण्यात आली नाही आणि आम्ही अतिशय आस्थेनं ती प्रकाशित करू. आणि त्यांनी ती आस्थेनं प्रकाशित केली आणि तिचे अनुभव तुम्ही तुम्हाला सांगितले की कुठेही पारंपरिक न होता मांडणीचा अंगभूत डोल घेऊन येणारी ती कादंबरी होती. समीक्षेची चित्त निकल भाग पाडणारी होती. म्हणजे असंही माग ते जर मी त्यांचं ऐकलं असते त्यावेळेस आणि ती कादंबरी बाजूला पडू दिली असती तर म्हणजे तहानला सुद्धा रसिकांपासून तहानलेलं ठेवण्यासाठी साहित्यिकातली ईर्ष्या कारणीभूत ठरलेली. आणि जेव्हा की आपल्या सर्वांना माहितच आहे की तहान ही कादंबरी महाराष्ट्रातील फक्त एक विद्यापीठ सोडून सगळ्या विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी आहे सध्या. म्हणजे स्वतःमध्ये स्वतः लिहिलेलं हे एकदम अस्सल आहे ही मनाची ताकद सरांच्या तहानला आज
तरंगत ठेवलेलं आहे ते ना लोक जनमानसामध्ये. आता आपण समारोपाकडे एक शेवटचा प्रश्न विचारू की सर, एक साहित्यिक म्हणून तुमची मिळकत काय? बारो मासला इतका मोठा पुरस्कार भेटला, लोकांच्या पण अपेक्षा त्यावेळेस वाढल्या असतील, पण त्या व्यतिरिक्तही अजून तुमची मिळकत काय वाटते तुम्हाला यामध्ये? मिळकत म्हणजे मिळकत ही दोन प्रकारची असते असं मी मानतो. एक आर्थिक मिळकत असते आणि एक सामाजिक मिळकत असते. माझी सामाजिक मिळकत म्हणजे तुम्ही जात आज तुम्ही जे माझी मुलाखत या ठिकाणी घेतात ही मी माझी मिळकत समजते. की एवढे डॉक्टर तुमच्याकडे मला आलेला पहिला अनुभव आठवतो निकम साहेब, की ज्यावेळेस मी पेशंट म्हणून आलो तुम्हाला समजलं की अरे सदानंद देशमुख आले आपल्याकडं, मी पहिल्यांदा ताईंना फोन केला बोलावून आणलं खाली की अरे लेखक आला आपल्या घरी. आणि त्यावेळेस मला आठवतो बाहेर पेशंट बसून तुम्ही मला वर चहा नाश्ता वगैरे दिला, आईला भेटवलं, घर दाखवलं सगळं. तर मी चकित झालो की हे जर बारो मास नसते तर तुम्ही मला कशाला ओळखत होता? आला पेशंट गेला, इंजेक्शन दिलं, गोळ्या दिला, मोकळा गेला तिकडं. गायकवाड साहेब माझ्याकडे यायचे वाकडी वाट करून यायचे, म्हणजे बुलढाण्याहून दोनगावला त्यांच्या गावी जाताना ते सरळ जायचं इकडनं, तर ते घरी यायचे, भेटायचे, बसायचे त्या तीन पत्र्याच्या घरात आणि मग पुढे जायचे. ही मोठमोठी माणसं या साहित्याने मला दिली. आपण पाहिला बारो मासचा अनुभव घेतला गायत्रीचाही होती की शिंदे साहेबांना म्हटल्याबरोबर त्यांनी त्या लोकांचा खर्च दिला, भाईजींनी दिला, लद्दड साहेबांनी लोकांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था केली, तुम्ही स्वतः 40-40 हजार रुपये दिले, अनेकांनी त्याची मदत केली. आणि ही आर्थिक मदत तर केली पण शारीरिक मदत, आपला वेळ दिला, आपले रवी भाऊ असतील, आपले टाकळकर सर असतील, आणखी किती नावं घ्यायची हे सगळे लोक मला साहित्याने दिलं. महानोरांचीच मला या ठिकाणी आता ओळ आठवते एक, की महानोरांनी त्यांच्या कवितेत लिहिलेलं आहे की कधी काळी चिमण्यांना दाणे टाकलेले, कधी काळी चिमण्यांना दाणे टाकलेले, धीरी धीरी पाखरांचे पंख दारी आले. कधी काळी चिमण्यांना दाणे टाकलेले, धीरी धीरी पाखरांचे पंख दारी आले, दूर दूरच्या देशीचे अनोळखी कोणी, माझ्या शब्दापाशी घर पाठून या गेले, माझ्या शब्दापाशी घर बांधून गेले, शब्दभावाची घर बांधून गेलेली ही जीवलग माणसं हे माझी खरी मिळकत आहे. आज आपण जतकर साहेब पाहू तिथं सगळे आपली मित्रमंडळी बसलेली आहे इकडं, की घ्याळ सर आहेत आमचे, ते गीते सर आहेत, राजेंद्र काळे साहेबांसारखा माणूस माझ्याशी जोडला गेला. ती लाख मोलाची लाख रुपये मला भेटले नसतील एखाद्या कादंबरीतून, मिळतच नाही, पैसे नाही मिळत पुस्तकातून, कारण कोणी विकतच घेत नाही. आता माझ्या पुस्तकाचे अनुवाद झाले वेगवेगळ्या भाषेत, पण प्रकाशकांनी एक पैसाही मला दिला नाही, मी त्यांना मागितला नाही, कारण काय माहित आपल्याला पुस्तकाची अवस्था, कोणी विकत घेऊन वाचत नाही, पुस्तकं छापली जातात येतात ते एक गोष्ट आहे. पैसा मिळकत तरी म्हणताना पैसा मिळाला मला, पण केव्हा? त्या काळात. आता कोणी उघडत नाही लेखकाला, पण त्या काळात गॅदरिंग असलं की लोक मानधन द्यायचे, 21,000-11,000 रुपये मानधन, गाडी भाडं, उद्घाटन करा, गॅदरिंगचं असं करा, मुलाखती घेतल्या जायच्या, साहित्यिकांच्या तुम्ही घेता, अशा कॉलेजमध्ये मुलाखती व्हायच्या माझ्या, विद्यापीठात व्हायच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं. तर त्यावेळेस ते पैसा मिळायला, पण पुस्तकातून जरी पैसा मला मिळाला नसेल तरी महानोरांनी जे सांगितलं की दूर दूरच्या देशीचे अनोळखी कोणी, माझ्या शब्दापाशी घर बांधून या गेले, या गोष्टी मला खूप महत्वाच्या वाटतात, तीच मिळकत आहे. आगळ्यावेगळा कार्यक्रम आता समारोपाकडे वळतोय. खरोखर बुलढाणा जिल्हा किंवा बुलढाणा शहर हे सांस्कृतिक वसा आणि वारसा साहित्य जोपासणार शहर आहे. अनेक कार्यक्रमांचं आयोजन होतं, अनेक कार्यक्रम घेण्यात येतात, त्यामधनं टीम बारो मास आणि टीम तहान तयार झाली. माननीय राजेंद्र काळे काका, सदानंद बापू, डॉक्टर गणेश गायकवाड, डॉक्टर गजेंद्र निकम, डॉक्टर वैशाली निकम आणि डॉक्टर गायत्री सावजी अशी ही 5-6 लोकांची टीम आणि आमच्या सोबत असणारे रवी किरण टाकळकर दादा, साळवे सर यांसारखे असंख्य लोक घेऊन एक असंख्य म्हणता म्हणता एक 15-20 जणांची टीम आणि मग या टीमनी नाटक बारो मास आणण्याचं इंद्रधनुष्य बुलढाण्यासारख्या शहरामध्ये पेललं. अर्थात प्रायोगिक नाटक असल्यामुळे ते इंद्रधनुष्य पेलणं एवढं सोपं नव्हतं, पण सगळ्यांनी मिळून तेवढ्या सक्षमतेने ते पेललं. एका वर्षी बारो मास, दुसऱ्या वर्षी तहान हे नाटक सुद्धा बुलढाण्याच्या रसिक प्रेक्षकांसाठी त्याचं आयोजन
आणि नियोजन तेवढ्याच सक्षमतेने झालं आणि ते होऊ शकलं त्याचं एकमेव कारण ते म्हणजे प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख सर यांच्या आणि यांच्याचमुळे. खरोखर या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आज सांगावं असं वाटतं. त्याच्यासाठी खरं तर उभं राहिली की या कार्यक्रमाची एकही आयोजन बैठक न होता इतका सुंदरसा कार्यक्रम पार झाला. अगदी 1.5 दिवसाआधी ही संकल्पना मॅडमच्या डोक्यात खूप दिवसांपासून होती, पण 1.5 दिवसाआधी लक्षात आलं की गुरु पौर्णिमा आहे आणि असा कार्यक्रम घेऊया. गुरु पौर्णिमा हे औचित्य आपल्याला चांगलं भेटत आहे आणि मॅडमनी मला फोन केला, गायकवाड साहेबांनाही फोन केला असेल, रविकिरण टाकळकर काकांनाही फोन केला असेल आणि नुसतं फोनवर या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन झालं. मी आल्याबरोबर म्हटलं की हा एकमेव कार्यक्रम आहे की ज्याची आयोजन बैठक झाली नाही असा हा राणधून कार्यक्रम नक्कीच अविस्मरणीय राहील, आठवणीत राहील. आणि खरोखर या बुलढाण्याचा सांस्कृतिक साहित्यिक वारसा जोपासण्यामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान असतं, म्हणजे सकाळी सगळे फोटोग्राफर दादा इथे आहेत त्यांची मी माफी मागेल, पण दादा सकाळी 5 वाजता उठून सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी जर येतात तर ते म्हणजे आमचे रविकिरण टाकळकर काका, की जे सकाळी 5 वाजेपासून आमचे छायाचित्र पकडण्यासाठी आमच्या आनंदाचे क्षण साठवून ठेवण्यासाठी आमच्या आखेला ओ देतात, त्या काकांना मी आभार प्रदर्शनासाठी विनंती करेन. लक्षात आलं असेल थोडस जास्त बोलते आणि अर्थात आपल्या लोकांचं कौतुक आपल्याकडून होतं याचा आनंदही निश्चितच असतो. आणि गायत्रींनी सांगितल्याप्रमाणे की या कार्यक्रमाच्या आयोजनाची एकही बैठक झाली नाही, परवा रात्री कदाचित हीच वेळ असेल की यावेळी हा कार्यक्रम निश्चित झाला आणि आज तो आपल्या पुढे या ठिकाणी संपन्न झाला. बापूंना आम्ही आमच्या लहानपणापासून ओळखतो आणि बुलढाण्यात जेव्हा बापू कार्यक्रमाला यायचे तेव्हा आम्ही समोर बसून त्यांचे कार्यक्रम ऐकायचो. आणि मग जेव्हा प्रगती वाचनालय आणि विदर्भ साहित्य संघाच्या माध्यमातून साहित्याशी जेव्हा जोडल्या गेलो तेव्हा बापूंना जर एखाद्या कार्यक्रमाला जर बोलवायचं तर आधीच त्यांच्याकडे मोठी लिस्ट मिळायची की ही तारीख माझ्याकडे उपलब्ध नाही. आणि मग त्यांची जी तारीख उपलब्ध असायची त्या तारखेला आपण कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करायचो. मी हे याच्यासाठी बोलतोय की बापू आता बुलढाण्यात राहायला आले आणि आजची तारीख अगदी पहिल्याच याच्यात होकार मिळाला, म्हणून मी बापूंच्या या ठिकाणी त्याचा मनपूर्वक आभार या ठिकाणी मानतो. खर तर आज काही मन भरलं असं वाटत नाही, अजूनही काही किस्से असे आहेत की जे उलगडायचे आहेत, कदाचित त्यांनी पुढच्या याच्यासाठी कदाचित राखून ठेवले असतील असं मला वाटतं. पण या ठिकाणी आज गुरु पौर्णिमेनिमित्त माधव मानोर आणि सदानंद देशमुख यांचं जे रिलेशन आहे ते अगदी काही प्रमाणात आपण उलगडण्याचा प्रयत्न केला. खूप मोठी गाथा ती आहे. बापूंच्या संपर्कात जेव्हा येतो ते अगदी लहान लहान किस्से, अगदी लहान लहान गोष्टी त्यातून खूप काही शिकण्यासारखं असतं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय बापूंचं मनपूर्वक आभार मानतो आणि आदरणीय डॉक्टर गणेश गायकवाड सर, डॉक्टर निकम सर, ही दोन्ही व्यक्ती म्हणजे मला गायकवाड सरांच्या बोलण्यात आठवतं की साधारण 97-98 वर्षात बापूंचं आणि डॉक्टर गणेश गायकवाड यांचा संबंध आहे. आत्ता गायत्री बोलल्याप्रमाणे की अगदी वाट वाकडी करून बापूंच्या भेटीसाठी जायचं त्यांचा संपर्क आहे, पण तोच समन्वय साधत अगदी अलीकडचा 3-4 वर्षातला असलेला परिचयही जो गजेंद्र निकम सरांचा आहे, सरांचे संपर्क तर सरांच्या संपर्कात जेव्हा येतो बापूंबद्दल अतिशय आदराने बापूंच्या संपर्कात, म्हणजे काल बोलता बोलता सांगितलं की बापूंकडे इतका खजाना आहे निकम सरांनी सांगितलं मला, हा माणूस माझ्या थोडशा जातकुळीतला आहे फोटोग्राफर आहे. गायकवाड सर आणि डॉक्टर निकम सर यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो आणि खरे आभार ज्या मानवाचे आहेत ते आयोजन समितीतल्या इनमिन 4 नावं खाली आहेत, त्यातलं वैशाली निकम यांचं नाव आहे आणि हा कार्यक्रम व्हावा यांच्यासाठी वैशाली निकम डॉक्टर वैशाली निकम यांचा खूप आग्रह होता आणि त्यांचं देखील या गुरुजींनी मी मनपूर्वक आभार मानतो. गायत्री सातत्याने तयार असते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोणी करावं, गायत्रीचं नाव पुढे आलं आणि ती म्हणजे आमचीच मुलगी आहे त्याच्यामुळे ती कधी नाही म्हणत नाही, तिने पण एक सुंदर या कार्यक्रमाची रूपण केली, सूत्रसंचालन केलं, तिचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. इथे बसलेल्या सगळ्यांचा नामोल्लेख केला तर आणखी खूप वेळ
अनुप वहिनींचं खरंच मनपूर्वक आभार मानलं पाहिजे, कारण हा जो प्रवास आहे त्याच्यात वहिनींची पण खूप मोठी साथ आहे, त्यामुळे आणि त्या बापूंच्या सगळ्या कार्यक्रमाला सोबत असतात, म्हणजे मी तरी बुलढाण्यात आल्यापासून बघतोय त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आपण सगळे रस्ते या ठिकाणी आमच्या अगदी कमी वेळेच्या विनंतीला मान देऊन आला, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणखीन एका व्यक्तीचा आभार मानतो, तो या ठिकाणी हजर नाही, आमचे विनोद भुसारी. वैशालीताई, मी आणि डॉक्टर निकम कालपासून हे असं नाही पाहिजे, हात असं नाही पाहिजे, हे असं नाही पाहिजे, तरी दोन चुका राहिला, पण तरी त्यांनी वेळेत कमी, कारण सगळ्यांचे मुख्यमंत्र्यांच्या बहिणीच्या ते मागे लागले, त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप काम आहे. आमचा मित्र अंजनगाव दुर्जन आला, ते जो यूट्यूब लाईव्ह नंतर करणार आहेत. आमचं वैष्णवी फोटोचे आमचे मित्र ते आले आहेत, माझा सहाय्यक हर्षल आहे, या सगळ्यांच्या साथीनं हा कार्यक्रम आपण नंतर पण बघू शकणार आहोत. त्यासाठी सगळ्यांचं मनपूर्वक आभार, सगळं रसिकांचा आभार, आणि आपण थांबूया पुढच्या गप्पांसाठी.